गुड मॉर्निंग बाळांनो. चला, आपण खर तर कालच हा टॉपिक सुरू केला होता, एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. दॅट इज ऍक्च्युली स्ट्रॅटेजीज ऑफ एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. सुरू करूया आपण डायरेक्टली. आपण कॉन्सेप्ट स्टार्ट करतोय इथे. ॲनिमल हजबंडरी, द ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिस ऑफ ब्रिडिंग अँड रेजिंग लाईफ स्टॉक इज कॉल्ड ॲज ॲनिमल हजबंडरी. मध्ये आपण काय करणार आहे तर ॲग्रिकल्चरल अशी प्रॅक्टिसेस करणार आहे ज्याच्यामध्ये ब्रिडिंग अँड रेजिंग ऑफ लाईव्ह स्टॉक होणार. म्हणजे आपण जे लाईव्ह स्टॉक आहेत त्यांच्यात ॲक्च्युली डेव्हलपमेंट करणार आहे फॉर द प्रोडक्शन ऑफ मिल्क. जर त्या काऊज असतील तर मीटचं प्रोडक्शन आपण करणार आहे. जर पोल्ट्री इंडस्ट्रीज असतील तर चिकनचं प्रोडक्शन असेल, एगचं प्रोडक्शन असेल. तर काय काय बघा, आपल्याकडं ज्या लाईव्ह स्टॉक्स आहेत तर दॅट ॲनिमल हजबंडरी डील्स विथ केअर अँड ब्रिडिंग ऑफ लाईव्ह स्टॉक लाईक बफेलोज, काऊज, पिग्स, हॉर्सेस, कॅटल, शीप, कॅमल्स, गोट्स एटसेट्रा. मी काल एक्सप्लेनेशन देताना तुम्हाला सांगितलं की आत्ता जगासमोरची सर्वात मोठी समस्या हे फूड क्रायसिस आहे. पॉप्युलेशन एक्सप्लोजन होत असल्यामुळं फूड क्रायसिस फार मोठ्या प्रमाणात येऊ शकतो, प्रेडिक्शन आहे. आणि त्याच्याबरोबर कोपअप करण्यासाठी बायोलॉजिकल सायन्सेस दिवसरात्र मेहनत करत आहेत. आणि त्याच्यामुळेच हा ॲनिमल हजबंडरी हा त्याच्याच एक थोडासा रिसर्चचा भाग की काय स्ट्रॅटेजीज आहेत फूड एनहान्समेंट करण्यासाठीच्या, या आपल्याबरोबर त्यांनी या 12 टॉपिकमध्ये शेअर केलेल्या आहेत. सो एक्सटेंडेड फार्म इन्क्लूड्स पोल्ट्री फार्मिंग अँड फिशरीज ऑल्सो. फिशरीज मध्ये काय काय येतं, इन्क्लूड रिअरिंग, कॅचिंग, सेलिंग ऑफ फिश, मलुस्कन्स दॅट इज शेल फिश, क्रस्टासियन्स दॅट इज प्रॉन्स अँड क्रॅब्स. बघा, फिशरीज मध्ये फक्त फिश असं नाही, त्यामुळे हा प्रश्न येतो की फिशरीज म्हणजे काय. दोन ऑप्शन देतील तुम्हाला तिथे, रिअरिंग, कॅचिंग, सेलिंग ऑफ फिश. ऑप्शन सेकंड असेल रिअरिंग, कॅचिंग, सेलिंग ऑफ फिश, मलुस्कन्स, प्रॉन्स, क्रॅब्स, क्रस्टॅसियन्स. हे लक्षात घ्या की फिशरी म्हणजे रिअरिंग ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स, नॉट ओनली फिश. क्लिअर आहे. मॅनेजमेंट ऑफ फार्म अँड फार्म ॲनिमल्स, सो इट इन्क्लूड्स डेअरी फार्म मॅनेजमेंट, पोल्ट्री फार्म मॅनेजमेंट, बी कीपिंग दॅट इज ॲपिकल्चर अँड फिशरीज. बघा, डेअरी फार्म मॅनेजमेंट मध्ये आजकाल खूप ॲटोमायझेशन आलेलं आहे. म्हणजे आपण काही जर डेअरी फार्म बघितले तर त्याच्यामध्ये 50 गाई, 100 गाई, 1000 गाई असे गोठे आहेत. तर मग इथे त्यांचा क्लिनलीनेस मेंटेन झाला पाहिजे. मिल्किंगच्या वेळी ज्या मशीन आपण वापरणार आहोत किंवा जे मिल्क हँडलर्स आहेत, दूध काढणारे असतील, तिथून पासून ते डेअरीपर्यंत पोहोचवणारे असतील, तिथपासून ते पॅकिंग होऊन सर्वसामान्यांच्या घरांपर्यंत जे दूध येतं ते सर्व ठिकाणी क्लिनलीनेस, हायजीन मेंटेन करणं, त्या ज्या आपल्या गायी आहेत त्यांचं रेग्युलर मेडिकल चेकअप करणं, त्यांचे चांगलेच चांगले ब्रीड आपल्या फार्म मध्ये असले पाहिजे जेणेकरून पर लॅक्टेशन म्हणजे एका धारेला एका वेळी जास्तीत जास्त दूध त्या गायींना आपल्याला दिलं पाहिजे, याच्यासाठी त्यांना चांगल्या पद्धतीचा चारा दॅट इज फॉडर अवेलेबल करून देणं, हे सगळं आपल्याला या डेअरी फार्म मॅनेजमेंटमध्ये बघायचं असतं. पोल्ट्री फार्म मॅनेजमेंटमध्ये सुद्धा असंच आहे. आपल्याला माहिती मोस्टली तिथे चिकन्स असणार आहेत. मग चिकन्स आर फॉर टू पर्पजेस, वन इज फॉर एग्ज अँड वन इज फॉर चिकन. ओके, सो ब्रॉयलर जे असतात, ब्रॉयलर्स, येस, दे आर फॉर चिकन. आणि लेयर्स म्हणजे अंडी घालणाऱ्या ज्या कोंबड्या असतील याच्यात लेग हॉर्न नावाची एक प्रजाती कोंबडीची ही फेमस लेयर आहे. म्हणजे लक्षात घ्या, पोल्ट्री फार्म बेसिकली इफ वी आर टॉकिंग अबाउट चिकन्स तर ब्रॉयलर्स अँड लेयर्स. वन इज फॉर इल्डिंग चिकन फ्रॉम इट अँड वन इज फॉर गेटिंग एग्स फ्रॉम इट. पोल्ट्रीमध्ये बाकी पण टर्कीज वगैरे फॉल बऱ्यापैकी पक्षी त्याच्यामध्ये येऊन जातील जे आपल्याला इथे फूड प्रोडक्शनसाठी आपल्याला वापरायचे असतात. बी कीपिंग मध्ये आपल्याला माहिती आहे ॲपिकल्चर, मधुमक्षिका पालन, याच्यामध्ये आपल्याला हनी बीचं रिअरिंग करायचं आहे, त्याच्यातून मध कसा एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. आता बऱ्याच कंपन्या खूप प्रोफेशनल लेवलला
बी किपिंगचं काम करत असतात, परंतु बरेच शेतकरी सुद्धा बी किपिंगचं काम शेतीचा जोड व्यवसाय म्हणून करू शकतात. फिशरीज मध्ये मी आताच सांगितल्याप्रमाणे फिशरीज मध्ये फक्त फिश येत नाहीत बाळांनो, फिशरीज मध्ये आपल्याकडे काय येणार आहे, ऍक्वाटिक ॲनिमलचं रिअरिंग येणार आहे, लक्षात ठेवा. सो व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह वाय वी आर डीलिंग विथ दिस ॲनिमल ब्रिडिंग, आपले ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, आपले उद्देश काय आहेत, कशासाठी आपण हे करतो. हा चॅप्टर थोडा थिअरॉटिकल बेस आहे बाळांनो, कन्सेप्ट कमी आणि वाचन जास्त असेल तुम्हाला या टॉपिकमध्ये. दिस इज फॉर इम्प्रूव्ड ग्रोथ रेट. काय आहे की वाढती जी पॉप्युलेशन आहे त्या सर्वांना जेवण जर आपल्याला पुरवायचं असेल, त्यांची जर आहाराची नीड भागवायची असेल, तर इथं जे काय फूड प्रोड्यूस होत आहे त्याचा रेट वाढला पाहिजे, जास्त प्रमाणात प्रोडक्शन झालं पाहिजे आणि जास्त स्पीडमध्ये झालं पाहिजे, इन्क्रीज्ड प्रोडक्शन झालं पाहिजे. इम्प्रूव्ह डिझायरेबल क्वालिटीज. आता म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे की गोल्डन राईस ही एक इम्प्रूव्ड राईस व्हरायटी आहे ज्याच्यामध्ये बीटा कॅरोटीनचं प्रमाण जास्त आहे. बीटा कॅरोटीन ऑन ऑक्सिडेशन कन्वर्ट्स इंटू व्हिटॅमिन ए. म्हणजे बघा, सामान्य माणसाला व्हिटॅमिन ए खरेदी करणं, डॉक्टरांच्याकडनं त्याचा सल्ला घेणं हे शक्य नाहीये प्रत्येक वेळी. तर रात आंधळेपणा, आपल्याला माहिती आहे नाईट ब्लाइंडनेस येण्याचं मुख्य कारण आहे डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए. परंतु आता हा जो राईस आहे, गोल्डन राईस, हा जर राईस जरी खाल्ला तरी व्हिटॅमिन ए च सप्लिमेंट पूर्ण होणार आहे अँड दॅट पीपल विल नेव्हर सफर फ्रॉम नाईट ब्लाइंडनेस. तर दॅट इज इम्प्रूव्ड डिझायरेबल क्वालिटीज ऑफ फूड. आपल्या जेवणामध्येच त्याच्या क्वालिटी वाढवणं, विच कम्स इन बायो फोर्टिफिकेशन. बघा, फोर्टिफाईड फूड्स म्हणजे काय, आपण बघत असतो बघा, बऱ्याच आपल्याला सप्लिमेंट्स असतात लाईक सोना चांदी च्यवनप्राश आहे, बोरबिटा आहे, हॉर्लिक्स आहे, नावं घेईल तेवढं कमी. मग त्याच्यात ऍडेड आर्टिफिशियली जे न्यूट्रियंट टाकणं असतं दॅट इज कॉल्ड एज अ फोर्टिफिकेशन. परंतु ते सामान्य माणसाला परवडेल का, तर नाही. म्हणून अशा पद्धतीचं क्रॉपच बनवायचं की ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटीन किंवा हे जे सगळे न्यूट्रियंट आहेत याचं प्रमाण जास्त असावं, दॅट इज कॉल्ड एज बायो फोर्टिफिकेशन. अँड वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ बायो फोर्टिफाईड फूड इज नथिंग बट गोल्डन राईस, बिकॉज इट इज एनरिच्ड विथ व्हिटॅमिन ए क्वालिटीज इन साइड इट. सो दॅट इज इम्प्रूव्हिंग द डिझायरेबल क्वालिटीज ऑफ फूड. आता त्याचबरोबर इम्प्रूव्ड रेजिस्टन्स टू डिसीज. समजा आपण एक मस्तपैकी एक जिनेटिकली मॉडिफाईड प्लांट बनवलं ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त आहे, परंतु ते समजा 3 महिन्यानंतर त्याचा आपल्याला इल्ड मिळणार आहे आणि त्याच्या अगोदरच जर ते एखाद्या डिसीजला बळी पडलं तर त्याच्या अगोदरच आपलं संपूर्ण पिकाचं नुकसान होऊ शकतं. सो ज्या काही आपल्याकडे इम्प्रूव्ड फूड क्वालिटीज वाली पिकं आहेत त्यांच्याकडे डिसीज रेजिस्टन्सची सुद्धा क्वालिटी असली पाहिजे. त्या आजाराला बळी पडता कामा नये. जर त्या आजाराला बळी पडलं तर आपलं त्याच्यात नुकसान होणार आहे, अख्खंच अख्खं पीक कदाचित वाया जाऊ शकतं. इम्प्रूव्ड रेजिस्टन्स टू ऍडवर्स. ज्या काही ऍडवर्स कंडिशन असतील, मग दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल, तापमान जास्त असेल, टेम्परेचर ड्रॉट, या सगळ्या कंडिशनला, अति थंडी, या सगळ्या कंडिशनला त्याला सस्टेन करता येण्यासाठी त्याच्यात रेजिस्टन्स निर्माण करणं, वेगळ्या वेगळ्या ऍडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशनला सस्टेन झाला पाहिजे, असे 5 ॲनिमल ब्रिडिंगचे ऑब्जेक्टिव्ह. नंबर 1 इम्प्रूव्ड ग्रोथ रेट, नंबर 2 इन्क्रीज्ड प्रोडक्शन, नंबर 3 इम्प्रूव्ड डिझायरेबल क्वालिटीज, नंबर 4 इम्प्रूव्ड रेजिस्टन्स टू डिसीजेस, अँड नंबर 5 इम्प्रूव्ड रेजिस्टन्स टू ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन. सो एक गोष्ट इथं क्लिअर करा की एनसीईआरटीच्या हिशोबानं आपण हे लेक्चर घेतोय, परंतु दिस इज नॉट इनफ फॉर नीट. इथे काउच्या बऱ्याच व्हरायटींची नावं आपल्याला यायला पाहिजेत, बरेच पोल्ट्री डिसीजेस आहेत ज्याची नावं परीक्षेला घेतात पण ती एनसीईआरटीनं कव्हर केलेली नाहीत. त्यांनी सांगितले डिस्कस विथ युअर फ्रेंड्स, फाइंड आउट द डिफरंट व्हरायटीज, म्हणजे ते आपल्याला करणं गरजेचं आहे. फक्त आपण ते आउटसाइड एनसीईआरटी जे आहे ते आपण जेव्हा लॉकडाऊन उठेल तेव्हा ऍक्च्युअल क्लासरूम मध्ये बघूया. आता आपण एनसीईआरटी थ्रू जातोय. ओके, सो डेअरी फार्म मॅनेजमेंट, डेअरिंग इज द मॅनेजमेंट ऑफ ॲनिमल्स फॉर मिल्क अँड इट्स प्रोडक्ट
फॉर ह्यूमन कंजम्पशन. डेअरी फार्म मॅनेजमेंट मध्ये काय येईल बाळांनो, मिल्क मॅनेजमेंट ऑफ एनिमल्स फॉर मिल्क अँड इट्स प्रोडक्ट. इन डेअरी फार्म मॅनेजमेंट वी डील विथ प्रोसेसेस अँड सिस्टम्स दॅट इन्क्रीज यील्ड अँड इम्प्रूव क्वालिटी ऑफ मिल्क. बघा, उत्पन्न पण वाढलं पाहिजे आणि दुधाची क्वालिटी सुद्धा वाढली पाहिजे, नाहीतर उत्पन्न वाढलंय पण क्वालिटी वाढली नाही तर त्याला काही अर्थ नाही. दोन्ही वाढलं पाहिजे. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर सिलेक्शन ऑफ गुड ब्रीड्स हॅव्हिंग हाय यील्डिंग पोटेन्शियल. बघा, अशा प्रजाती आपल्याला निवडल्या पाहिजेत ज्यांच्यात दूध जास्त देण्याची क्षमता आहे, हाय यील्डिंग पोटेन्शियल. कंबाइंड विथ रेजिस्टन्स टू डिसीज इज व्हेरी इम्पॉर्टंट, सच एज कॅटल्स हॅव टू बी हाऊस होल्ड वेल. बघा, डिसीज ला रेजिस्टन्स असल्या पाहिजेत, त्याचबरोबर कॅटल्स हॅव टू बी हाऊस वेल, शुड हॅव ऍडिक्युएट वॉटर अँड बी मेंटेन्ड डिसीज फ्री. या ज्या गायी आहेत यांची अशी व्हरायटी आपल्याला निवडावी लागेल ज्यांच्यात पर लॅक्टेशन म्हणजे एका वेळी दूध देताना जास्त दूध दिलं पाहिजे, शिवाय त्या आजाराला बळी पडता कामा नयेत. त्यांची व्यवस्था गोठ्याची फार व्यवस्थित स्वच्छ असली पाहिजे, पाणी त्यांना पुरेसं आणि फ्रेश वॉटर मिळालं पाहिजे, आणि त्याचबरोबर डिसीज फ्री त्यांना मेंटेन करण्याच्या दृष्टीनं तिथं पूर्ण क्लिनलीनेस, डॉक्टर विजिट्स या वेळच्या वेळी शॉर्ट इंटरवलमध्ये झाल्या पाहिजे. द फीडिंग ऑफ कॅटल शुड बी कॅरीड आउट इन अ सायंटिफिक मॅनर, दॅट इज क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ फॉडर. त्यांच्यासाठी जे खुराक असतं, बघा खुराक आपण ऐकून असाल, गोळी पेंड, पापडी पेंड, शेंगदाणा पेंड, तर हे काय, तर त्यांच्यासाठीचं फॉडर आहे बाळा. हे कसं पाहिजे, जसं आपल्यासाठी एक प्रिस्क्राइब्ड डायट असतो की बाबा एवढं कार्बोहायड्रेट पाहिजे, एवढं प्रोटीन पाहिजे, हे व्हिटॅमिन्स पाहिजे, ते मिनरल्स पाहिजे. बघा, आपल्याला व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स डेफिशियन्सी झाली की आपल्याला लगेच कळतं आपल्याला तोंड आलेलं, मग तोंड आलं की आपल्याला डॉक्टर परत मल्टी व्हिटॅमिन टॅबलेट किंवा बी कॉम्प्लेक्स सुरू करतात. अगदी असंच सायंटिफिकली डिझाईन्ड फॉडर क्वालिटी ही कोणासाठी असली पाहिजे, कॅटल्ससाठी असली पाहिजे. स्ट्रिंजंट क्लिनलीनेस अँड हायजीन आर व्हेरी इम्पॉर्टन्स वाईल मिल्किंग, स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट ऑफ मिल्क अँड इट्स प्रोडक्ट. खूप सारी स्वच्छता दूध काढताना, दूध साठवताना, दूध वाहताना, स्टोरेज करताना, सगळ्या ठिकाणी जिथं जिथं ह्युमन ऍक्टिव्हिटी इन्वॉल्व्ह होणार आहे, मशीन ऍक्टिव्हिटी इन्वॉल्व्ह होणार आहे, तिथं प्रत्येक ठिकाणी स्वच्छता मेंटेन झाली पाहिजे. रेग्युलर विजिट बाय व्हेटरनरी डॉक्टर वुड बी मॅन्डेटरी. बघा, व्हेटरनरी डॉक्टरांची विजिट इथं झाली पाहिजे. व्हेटरनरी सायन्समध्ये आपल्याला MBBS तत्सम जनावरांच्या डॉक्टरांची डिग्री मिळते, याच्यासाठीचं मेरिट सुद्धा आता 450 वरती जातं. सो दोज बॉईज हु डू नॉट वॉन्ट टू कंटिन्यू ऑर हु डू नॉट वॉन्ट टू मेक देअर करिअर इन मेडिकल फील्ड ऑफ ह्युमन डॉक्टर, दे कॅन ट्राय फॉर व्हेटरनरी सायन्सेस, दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड करिअर. नाव द नेक्स्ट पॉइंट इज पोल्ट्री फार्म मॅनेजमेंट. बघा, पोल्ट्री इज द क्लास ऑफ डोमेस्टिकेटेड फाउल यूज्ड फॉर फूड ऑर फॉर देअर ईग्स. म्हणजे डायरेक्ट कोंबडी खा किंवा कोंबड्यांची अंडी खा, साध्या भाषेमध्ये कोंबडी खा किंवा कोंबड्यांची अंडी खा. सिलेक्शन ऑफ डिसीज फ्री अँड सुटेबल ब्रीड्स, प्रॉपर अँड सेफ फार्म कंडिशन्स, प्रॉपर फीड अँड वॉटर अँड हायजीन अँड हेल्थ केअर आर इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स ऑफ पोल्ट्री फार्म मॅनेजमेंट. बघा, पोल्ट्रीमध्ये जे पक्षी असतात यांना टेम्परेचर फार ऑप्टिमम लागतं, व्यवस्थित ऑप्टिमम टेम्परेचर, ऑप्टिमम एरिएशन, ऑप्टिमम वॉटरिंग सिस्टम, ऑप्टिमम लाईट, एवढं सगळं लागतं. तुम्ही प्रत्यक्ष एखाद्या पोल्ट्रीला व्हिजिट केली तर तुम्हाला समजेल त्यांची व्यवस्था फार नीट करावी लागते. एका पक्षाला जरी एखादा कंटॅजिनियस डिसीज झाला तरी सगळी पोल्ट्री नष्ट होऊ शकते, त्यामुळे व्हेटरनरी डॉक्टरांची इथं सुद्धा व्हिजिट फार महत्वाची आहे. एक जरी पक्षी आजारी पडला असेल तर त्याला त्यांच्यापासून पटकन आयसोलेट केलं पाहिजे, परत त्यांचं डीबेकिंग करावं लागतं. त्यांचे जे बिक्स असतात चोच, त्या चोचीने ते एकमेकांना मारू शकतात, इजा करू शकतात, म्हणून त्यांची चोच सुद्धा पुढच्या टोकाला कापून टाकावी लागते, दॅट इज डीबेकिंग सुद्धा करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी पोल्ट्री फार्म मॅनेजमेंट केल्या तर एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न इथं शेतकऱ्याला मिळू शकतं. याच्यामध्ये आत्ताच तुम्ही जर बघाल
तर कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे, म्हणजे कोरोना व्हायरस एक्झिस्ट आहे पण अशी अफवा की तो मीट अँड चिकन मध्ये असतो वगैरे, याच्यामुळे पोल्ट्री उद्योगाला फार मोठा फटका मागच्या 2-3 महिन्यापासून बसलेला आहे. काही दिवसापूर्वी एक सिरियस डिसीजनं पूर्ण पोल्ट्री इंडस्ट्री अफेक्ट केली होती, तुम्हाला माहिती असेलच, दॅट इज बर्ड फ्ल्यू. बर्ड फ्ल्यू ने एवढी भीती लोकांच्या मनात तयार केली की बरेच महिने लोक अंडी खात नव्हती, कोंबडी खाणं तर खूपच लांबची गोष्ट, त्याच्यामुळे पोल्ट्री व्यवसाय प्रचंड अडचणीत आला होता. सर हा व्हायरल डिसीज होता, दॅट इज बर्ड फ्ल्यू. नाव वी विल मूव टू द ॲनिमल ब्रिडिंग. अ ग्रुप ऑफ ॲनिमल्स रिलेटेड बाय डिसेंट अँड सिमिलर इन मोस्ट कॅरेक्टर्स लाईक जनरल अपिअरन्स, फीचर साईज, फिदर साईज म्हणायचं आहे, कन्फिग्युरेशन एटसेट्राज आर सेट टू अ ब्रीड. जे ब्रीड्स आहेत ना, हा एक ग्रुप ऑफ ॲनिमल आहे ज्यांचे बरेचसे कॅरेक्टर सेम आहेत, जनरल अपिअरन्स, फीचर्स, फिदर नाही, फीचर्सच म्हणायचे, सॉरी, कारण हे जनरल ब्रीड बद्दल बोलतात. आता आपण पोल्ट्रीतून पुढे आले, ओके, सो जनरल ब्रीड बद्दल बोलतायत, तर त्यांचे बरेचसे फीचर्स, साईज, कॉन्फिगरेशन हे सगळं सेम असेल. आणि महत्वाची गोष्ट, ब्रीड आहेत, सेम ब्रीड जर असतील तर दे शुड मेट इन देम, त्यांच्यात मेटिंग झालं पाहिजे तर आपल्याला त्यांना ब्रीड असं म्हणता येतं. ॲनिमल ब्रीडिंग एम्स ॲट इन्क्रीजिंग द यील्ड ऑफ ॲनिमल्स अँड इम्प्रूव्हिंग द डिझायरेबल क्वालिटीज ऑफ द प्रोड्यूस. म्हणजे आपल्याला इथे अशा पद्धतीचं काहीतरी करावं लागेल की ज्याच्यामुळं बेस्ट क्वालिटीचे ब्रीड तयार होतील. ओके, आता बेस्ट क्वालिटीची काऊ ब्रीड म्हणजे काय रे बाळांनो, तर आपण बघा, आता बनवतोय काय त्याच्यावर अवलंबून आहे. जर आपण काऊज मध्ये एक्सपेरिमेंट करत असू तर बेस्ट क्वालिटीचं ब्रीड कधी म्हणता येईल, जर पर लॅक्टेशन ती जास्त दूध देत असेल आणि त्या दुधाची क्वालिटी पण बेस्ट असेल, आणि शिवाय ती गाय तिथल्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला सपोर्ट करत असेल आणि डिसीज रेजिस्टंट असेल, असे जर बेस्ट कॅरेक्टर असतील तर इट इज अ बेस्ट ब्रीड. असं ब्रीड बनवणं हे ॲनिमल ब्रीडिंगचं पर्पज आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. वेन ब्रीडिंग इज बिटवीन ॲनिमल्स ऑफ द सेम ब्रीड, इट इज कॉल्ड ॲज इनब्रीडिंग. वाईल क्रॉसेस बिटवीन डिफरंट ब्रीड्स आर कॉल्ड ॲज आउटब्रीडिंग. डिफरन्स कळाला आहे, सेम ब्रीड असतील तर त्याला म्हणायचं इनब्रीडिंग. वाईल इफ द क्रॉसेस आर बिटवीन डिफरंट ब्रीड्स देन इट इज कॉल्ड ॲज आउटब्रीडिंग. सो नाव वी विल अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय इनब्रीडिंग. इथून पुढे फार बारकाईने लक्ष द्या बाळांनो, थोडासा महत्वाचा आणि कन्सेप्च्युअल पार्ट इथून सुरू होतोय. ओके, ओके, इनब्रीडिंग इट रेफर्स टू द मेटिंग ऑफ मोर क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल्स. काय सांगितलंय, meeting of more closely related individuals within a same breed for how many generations, 4 to 6 generations, म्हणजे जवळपास 4 ते 6 generation पर्यंत त्याच ब्रीड मध्ये मेटिंग करत राहणं, दॅट इज कॉल्ड एज इनब्रीडिंग. आता बघा, जर असं झालं तर काय होईल, आता जरा इमॅजिन करा तुम्ही, हे काय एकच बुल आणि एकच काऊ यांच्यामध्ये नसतं, एक कपल्स असतात बरेचसे, ज्यांच्यामध्ये आपण अगोदर काय केलेलं असतं, तर सिलेक्शन ऑफ बेस्ट मेल, दॅट इज सिलेक्शन ऑफ बेस्ट बुल. आणि बेस्ट बुल कोणाला म्हणायचं, जो पुढच्या जनरेशनमध्ये सुपेरियर प्रोजनी जन्माला घालू शकतो, दॅट इज अ बेस्ट बुल. अँड पर लॅक्टेशन जी जास्त दूध देऊ शकते, दॅट इज द बेस्ट काऊ. यांच्यामध्ये मेटिंग घडवून आणायचं. असे खूप सारे बुल आणि काऊ यांचा एकाच वेळी एक्सपेरिमेंट केला जातो आणि त्यांच्यातून जे खाली ब्रीड्स जन्माला येतात त्यांच्यातून पण परत सुपेरियर ब्रीड आपण निवडतो, लक्षात ठेवा. द ब्रीड स्ट्रॅटेजी इज सुपेरियर मेल
and superior females of the same breed are identified and mated in pairs. लक्षात ठेवा खूप सारे तिथे पेयर्स असतील ज्याच्यामध्ये तिथं मीटिंग घडवून आणलं जाईल. आता बघा ह्या इनब्रिडिंग मध्ये आपण काय केलं, तुम्ही जर असं जेनेटिक्सचा तुमचा प्रयोग झालेला असेल तर बघा जर कॅपिटल टी क्रॉस केला किंवा जास्त पटकन क्लॅरिटी जाऊया, कॅपिटल टी क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी, तर तुम्हाला याच्या तीन पेअर अशा दिसतील जिकडे कॅपिटल टी दिसेल पण एकच अशी दिसेल जिथे कॅपिटल टी स्मॉल टी असेल. आता जर कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस केला तर मात्र तुम्ही सांगा मला त्याच्यात बऱ्याच ठिकाणी आपल्याला सेम 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 कॅरेक्टर दिसायला लागतील, जसं त्यात स्मॉल टी पण एक दिसेल. तर मला एवढंच सांगायचंय, आता मी तर ड्रॉ करू शकत नाही सगळं, तुम्ही समजून घ्या, जर सेम ब्रीड सेम ब्रीड सेम ब्रीड असं आपण करत राहिलो तर होमोझायगोसिटी वाढत जाईल का? नाही बघा, स्मॉल टी इज अ होमोझायगस, तर होमोझायगोसिटी वाढत जाईल. त्याचबरोबर असं जर आपण सारखंच करत राहिलो बाळांनो तर तुम्हाला माहिती आहे जे रिसेसिव्ह जीन असतात ते एक्सप्रेस कधी होतील, होमोझायगस कंडिशन मध्येच. त्यामुळे इथं जर समजा चार पाच अशा जर आपल्याला पेयर्स मिळाल्या तर त्याच्यातली एखादी पेयर किंवा एखादं ब्रीड असं असेल ज्याच्यात इन्फेरियर क्वालिटीज आहेत, म्हणजे इट्स नॉट गुड फॉर नेक्स्ट एक्सपेरिमेंट, तर त्याला आपण इलिमिनेट केलं, त्याला आपण बाजूला केलं आणि फक्त बेस्ट बेस्टच निवडलं, तर याच्यात आपण करतोय काय? तर याच्यात आपण असं करतोय की नको ते कॅरेक्टर आपण येथून इलिमिनेट करतोय आणि पाहिजे त्या सुपेरियर कॅरेक्टरला आपण अक्युम्युलेट करतोय. येस, तर हे वाक्य लक्षात ठेवा, इनब्रिडिंग इन्क्रीजेस होमोझायगोसिटी, हा प्रश्न पण गेला निकला, इनब्रिडिंग इन्क्रीजेस होमोझायगोसिटी. हावेवर जर सातत्यानं, मी आता जसं सांगितलं, हावेवर इफ कंटिन्यूड इन ब्रिडिंग स्पेशली क्लोज इन ब्रिडिंग जर होत राहिलं तर युजली रिड्युसेस द फर्टिलिटी अँड इवन प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे दूध पण कमी येईल आणि पुढच्या प्रोजेने जन्माला येताना पण त्रास होईल, फर्टिलिटी पण रिड्यूस होऊ शकते आणि प्रोडक्टिव्हिटी पण रिड्यूस होऊ शकते. कधी होतं असं? जर समजावून घ्या, जर सातत्यानं इनब्रिडिंग करत राहिलात तर इनब्रिडिंग डिप्रेशन येतं. व्हॉट इज मीन बाय इनब्रिडिंग डिप्रेशन, हा पण प्रश्न येऊ शकतो. सो इनब्रिडिंग डिप्रेशन इज अ रिझल्ट ऑफ कंटिन्युअस इनब्रिडिंग इन अ क्लोजली रिलेटेड स्पीसीज लीड टू द रिड्युसिंग फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी, दॅट इज कॉल्ड ॲज इनब्रिडिंग डिप्रेशन. व्हेनेवर दिस बिकम्स अ प्रॉब्लम selectable animals of the breed population should be mated with. बघा आता काय सांगताय, जर एकाच प्रकारचे यांच्यात ब्रीडिंग झालं म्हणून बघा काय झालं, तर त्यांच्यात असणारे रिसेसिव्ह जीन सुद्धा आता काय होतील, एक्सप्रेस व्हायला लागतील, म्हणजेच काय होईल की त्यांची प्रोडक्टिव्हिटी आणि फर्टिलिटी सुद्धा कमी होईल. मग अशा केसमध्ये काय केलं पाहिजे? तर अशा केसमध्ये याच्यातल्या एखाद्या ब्रीडचं क्रॉसिंग अनरिलेटेड ब्रीड बरोबर केलं पाहिजे, म्हणजे ज्याचा यांच्या ब्रीड बरोबर मागचे 4 ते 6 जनरेशन पर्यंत कुठेही मेटिंग मध्ये संबंध आलेला नाही. ओके, किंवा 4 ते 6 जनरेशन मध्ये यांचा अँसेस्टर सिमिलर नसायला पाहिजे, अशा मध्ये जर इथं मेटिंग केलं तर आपण इनब्रिडिंग डिप्रेशन ओव्हरकम करू शकतो, म्हणजेच फर्टिलिटी आणि इल्ड पुन्हा मिळवू शकतो. बघा, व्हेनेवर दिस इज अ बिकम अ प्रॉब्लम सिलेक्टेड ऍनिमल्स ऑफ द ब्रीडिंग पॉप्युलेशन, सिलेक्टेड ऍनिमल्स ऑफ द ब्रीडिंग पॉप्युलेशन शुड बी मेटेड विथ, हा फार महत्वाचा आहे, दोन अंडरलाईन केला बघा, दोन बॉक्स टाकले, अनरिलेटेड, आता सुपेरियर तर निवडायचेच आपल्याला, पण आता कुठला निवडायचा, अनरिलेटेड सुपेरियर ॲनिमल्स ऑफ द सेम ब्रीड. आता तुम्ही म्हणाल सर सेम ब्रीड पण म्हणताय आणि अनरिलेटेड पण म्हणताय, लेट मी एक्सप्लेन दिस. बघा आता आपण एक गायची प्रजाती लक्षात घेऊ, देवनी, देवनी, दिस इज फॉर जस्ट एक्झाम्पल. ओके, समजा देवनी ही प्रजाती समजाय बर का, हे सगळं एका विशिष्ट ठिकाणी आहे, मागचे 4 ते 6 जनरेशन तिथं इनब्रिडिंग 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 असल्यामुळं तिथं इनब्रिडिंग डिप्रेशन आलेलं आहे. आता देवनी हीच प्रजाती
पण त्या ठिकाणापासून 5,000 किलोमीटर लांब असणाऱ्या बुल बरोबर जर इथं क्रॉसिंग केलं तर तुमच्या लक्षात आलं का देवनीच ब्रीड आहे. 5,000 किलोमीटर वर सुद्धा देवनी ब्रीड बद्दलच बोलतोय मी. तर ब्रीड सेम ठेवला पण 5,000 किलोमीटर लांब असणाऱ्या देवनी ब्रीड बरोबर मागचे 4 ते 6 जनरेशन इथल्या ब्रीडचा शक्यतो संबंध आलेला नसणार आहे. सो दिस इज अनरिलेटेड. म्हणजे कंडिशन काय सॅटिस्फाय करायची की सेम ब्रीड बट अनरिलेटेड फॉर लास्ट 4 to 6 जनरेशन. त्यांचे अँसेस्टर्स कॉमन असतात आम्हा नाहीत. ओके, इट कॅन बी द सोल्युशन फॉर रिस्टोरिंग फर्टिलिटी अँड द इल्ड. सिद्धेश कुंभार प्रश्न विचारतोय सर होमोझायगॉसिटी मीन्स व्हॉट. तुम्हाला जिनेटिक्सचा टॉपिक झाल्यानंतर ह्या गोष्टी जास्त निकळतील. बाळांनो, जेव्हा एखादा जीन असतो तेव्हा त्याला रिप्रेझेंट करताना 2 एलील्स असतात. ओके, तर ते 2 एलील सेम असले की त्याला होमोझायगस आपण म्हणतो. म्हणजे कॅपिटल टी जर टॉलनेस रिप्रेझेंट करत असेल तर त्याचा दुसरा एलील समजा आपण स्मॉल टी ठेवला इथे तर स्मॉल टी रिप्रेझेंट करतो डॉर्फनेस. बट बोथ आर रिप्रेझेंटेटिंग हाईट. एक उंची सांगतो एक बुटकेपणा सांगतो. पण एक बुटकेपणा सांगतो एक टॉलनेस सांगतो. हे दोन्ही कॅरेक्टर जरी उंचीचे असले तरी वेगवेगळे कॅरेक्टर आहेत. एक उंच एक बुटका आहे. पण जर स्मॉल टीच्या ऐवजी सुद्धा कॅपिटल टी चाला म्हणजे कॅपिटल टी कॅपिटल टी तर आता तुम्ही त्याला काय म्हणाल होमोझायगस. म्हणजे बोथ कॅरेक्टर्स आर रिप्रेझेंटेटिंग सेम थिंग. तर हे डिटेल मध्ये जेव्हा बाळानं जिनेटिक्स होईल तेव्हा तुम्हाला समजून जाईल. ओके, सो आता आपण काय म्हटलं बघा, ब्रीडिंग जे म्हटलं तर ब्रीडिंग केलं इनब्रीडिंग आउटब्रीडिंग. इनब्रीडिंग मुळे डिप्रेशन आलं तर काय करावं लागतं, आउटब्रीडिंग करावं लागतं. आउटब्रीडिंग मध्ये 3 प्रकार आहेत बघा. एक आहे आउट क्रॉसिंग, दुसरा आहे क्रॉस ब्रीडिंग आणि मग तिसरा आहे इंटर स्पेसिफिक हायब्रिडायझेशन. खूप जण कन्फ्यूज होतात. म्हणजे अगदी आत्ता 12वीला जी लोक परीक्षा देणार आहेत त्यांच्या पण शेवटच्या काळात फोन आलेले आहेत की सर हे जरा परत सांगता का. तर जरा बारकाईने लक्ष द्यायचं. आउट ब्रीडिंगचे 3 प्रकार असतात, आउट क्रॉसिंग, क्रॉस ब्रीडिंग, इंटर स्पेसिफिक हायब्रिडायझेशन. बघा इनब्रीडिंग मध्ये आपल्याला माहितीच आहे. इनब्रीडिंग म्हणजे काय बाळांनो, सेम ब्रीड क्लोजली रिलेटेड, करेक्ट. आउट ब्रीडिंग म्हणजे ऐका, आउट ब्रीडिंग मे ऑर मे नॉट बी सेम ब्रीड, मे ऑर मे नॉट बी सेम ब्रीड. मग जर सेम ब्रीड असेल तर मग त्याला इनब्रीडिंग का नाही म्हणायचं. तर बाळांनो लक्षात ठेवा, इनब्रीडिंग तेव्हाच म्हणायचं जेव्हा ब्रीड सेम असेल आणि ते क्लोजली रिलेटेड असेल. आउट ब्रीडिंग मध्ये ब्रीड सेम असेल किंवा वेगळं असेल पण जरी ब्रीड सेम असलं तरी ते अनरिलेटेड असेल. आय होप यू अंडरस्टूड दिस. आउटब्रीडिंग इट इज द ब्रीडिंग ऑफ द अनरिलेटेड एनिमल्स विच मे बी बिटवीन इंडिव्हिज्युअल्स ऑफ द सेम ब्रीड. बघा काय सांगितलंय, ह्याच्यात महत्वाचा मुद्दा काय आहे, अनरिलेटेड एनिमल्स. मग ते कदाचित सेम ब्रीडचे पण असू शकतात और इवन बिटवीन डिफरंट ब्रीड्स और इवन बिटवीन डिफरंट स्पीसीज. आता तुम्हाला जरा मी ना इथं नीट समजावण्यासाठी काही एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. ओके, आता देवनी हे एक ब्रीड आहे. तर आताच सांगितलं 5,000 किलोमीटर वरच्या लांबच्या देवनी बरोबर जर क्रॉसिंग झालं तर दॅट इज व्हॉट, सेम ब्रीड बट अनरिलेटेड. पहिला मुद्दा क्लिअर झाला. दुसरा मुद्दा काय, बिटवीन डिफरंट ब्रीड्स. म्हणजे समजा देवनी ही एक ब्रीड आहे, इट इज क्रॉस्ड विथ अनादर ब्रीड नेम्ड एज अ सिंधी, तर दुसऱ्या ब्रीड बरोबर क्रॉस झाला. म्हणजे 2 डिफरंट ब्रीड असतील तर इट इज कॉल्ड एज अ, ते आपण बघूया, मुद्दाम सांगत नाही. इथं आउट ब्रीडिंग मध्ये ह्या 3 गोष्टी येणार, काय, सेम ब्रीड बट अनरिलेटेड एनिमल्स, डिफरंट ब्रीड किंवा डिफरंट स्पीसीज. म्हणजे जसं की डोंकी अँड हॉर्स आर 2 डिफरंट स्पीसीज, यांच्यात मीटिंग झालं
तर त्याला काय म्हणायचं हेही पुढे समजून जाईल. आता बेसिक एक गोष्ट तुम्हाला कळाली की आउटब्रीडिंग मध्ये तीन प्रकार असू शकतात. एक सेम ब्रीड बट अनरिलेटेड ॲनिमल्स, डायरेक्ट डिफरंट ब्रीड्स किंवा डिफरंट स्पीसीज. अगदी बरोबर आहे सौरव, प्रज्ञा बरोबर आहे. बघा आपण इनब्रीडिंग बघतोय. द क्रॉस मेड बिटवीन सेम ब्रीड ऑर मेटिंग बिटवीन क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल्स विद इन द सेम ब्रीड फॉर 4 to 6 जनरेशन इज कॉल्ड ऍज इनब्रीडिंग. इनब्रीडिंग झालं. आता आउट क्रॉसिंग बघा. आउटब्रीडिंग मध्ये काय आउट क्रॉसिंग. दिस इज अ प्रॅक्टिस ऑफ मेटिंग ऑफ ॲनिमल्स विद इन अ सेम ब्रीड. बघा आउट क्रॉस कधी म्हणतात बघा, जर ब्रीड सेम आहे बट हॅव्हिंग, बघा नो शब्दाला अंडरलाईन मारतो इथं, नो कॉमन अँसेस्टर्स ऑन आयदर साइड, म्हणजे काउ साइड न पण नको आणि बुल साइड न पण नको, मागचे 4 to 6 जनरेशन पर्यंत त्यांचं कुठेही रिलेशन असता कामा नये. यू शुड नॉट हॅव कॉमन अँसेस्टर फॉर हाऊ मेनी जनरेशन, 4 to 6 जनरेशन. द ऑफस्प्रिंग ऑफ सच मेटिंग इज नोन एज आउटक्रॉस. बघा बाळांनो, अशा पद्धतीचा क्रॉस करणं इज अ आउट क्रॉसिंग. आणि असा आउट क्रॉसिंग केल्यानंतर जी प्रोजनी जन्माला येते दॅट इज आउट क्रॉस. सो यू मस्ट नॉट कन्फ्यूज इन आउट क्रॉसिंग अँड आउट क्रॉस. आउट क्रॉस इज अ प्रोजनी अँड आउट क्रॉसिंग इज अ मेथड ऑफ क्रॉसिंग. आउट क्रॉसिंग इज अ मेथड ऑफ मेटिंग. कळतंय बाळांनो? सो आउट क्रॉस असं म्हणत असताना इथं बघा ब्रीड चा उल्लेख कुठं आहे का? नाही. म्हणजे आउट ब्रीड म्हटलंय का? नाही. त्यामुळे इथं असं लक्षात ठेवा, तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी मदत करतोय की सेम ब्रीड आहे फक्त आउटसाईडला क्रॉस आहे. म्हणजे इथं आणि तिथं यांच्यात कधीही यापूर्वी 4 to 6 जनरेशन पर्यंत कॉमन अँसेस्टर नव्हता, त्याला म्हणायचं आउट क्रॉस. एक जरी आउट क्रॉस झाला तरी सुद्धा इनब्रीडिंग डिप्रेशन ओव्हरकम होत, लक्षात ठेवा. अ सिंगल आउट क्रॉस ओपन हेल्प टू ओव्हरकम द इनब्रीडिंग डिप्रेशन. प्रश्न येऊ शकतो, हाऊ मेनी आउट क्रॉसेस आर रिक्वायर टू रिस्टोर फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी? आन्सर इज ओनली वन, एक सुद्धा पुरेसा आहे. आता क्रॉस ब्रीडिंग बघा, त्याच्या नावात जेव्हा ब्रीडिंग शब्द येतो का नाही, आणि क्रॉस ब्रीड म्हणजे लक्षात ठेवायचं हे दुसऱ्या ब्रीड बरोबर म्हणजे सेम ब्रीड बरोबर नाही होणार आहे हे क्रॉसिंग. बघा आता क्रॉस ब्रीडिंग हे काय होतं, आउट क्रॉस. आउट क्रॉस सेम ब्रीड बट अनरिलेटेड, क्रॉस ब्रीड डिफरंट ब्रीड. डोंट कन्फ्युजन दिस. ओके, इन दिस मेथड सुपेरियर मेल्स ऑफ वन ब्रीड आर मेटेड विथ सुपेरियर. बघा काय सांगितले बाळांनो, सुपेरियर मेल्स ऑफ वन ब्रीड आर मेटेड विथ सुपेरियर फिमेल्स ऑफ अनादर ब्रीड. म्हणजे ब्रीड काय झाले बाळांनो, इथं चेंज केलेलं आहे. बघा ब्रीड काय केलेलं आहे, चेंज केलेलं आहे. ओके, क्रॉस ब्रीडिंग बघा, इन दिस मेथड सुपेरियर मेल्स ऑफ वन ब्रीड आर मेटेड विथ सुपेरियर फीमेल्स ऑफ अनादर ब्रीड. क्रॉस ब्रीडिंग अलाउज द डिझायरेबल क्वालिटीज ऑफ टू डिफरंट ब्रीड्स टू बी कंबाइंड. बघा इथे समजा देवणी आणि सिंधी यांच्यातल्या बेस्ट बेस्ट क्वालिटीज आपण घेऊ शकतो ना. म्हणजे समजा आपण बुल घेतला, त्याच्यातले बेस्ट कॅरेक्टर त्या ब्रीड मधले घेतले, आणि इकडे काऊ घेतली, ती वेगळ्या ब्रीडची घेतली, त्याच्यातली बेस्ट कॅरेक्टर असलेली काऊ आपण निवडली, तर या दोन ब्रीडच्या एकत्र क्वालिटीज होणं हे एक प्रकारे प्रोजेनी कशी असेल, हायब्रीड असेल, कारण दोन वेगळे ब्रीड आहे. सो द प्रोजेनी हायब्रीड ॲनिमल मे देमसेल्व्स बी युज्ड फॉर कमर्शियल प्रोडक्शन. कमर्शियल प्रोडक्शन. ओके,
बघा फॉर एक्झाम्पल हिसारडेल इज अ न्यू ब्रीड ऑफ शिप डेव्हलप्ड इन पंजाब बाय क्रॉसिंग बिकानेरी एव्ज अँड मरीनो रॅम्स. बघा ह्या ज्या दोन आहेत यांच्यापासून इथं काय बनवली, ही तिसरी बनवली आहे, बरोबर आहे. तर लक्षात ठेवा तुम्हाला हा प्रश्न येतो, हिसारडेल कुठं बनवली, आन्सर पंजाब, बाय क्रॉसिंग विच विच, बिकानेरी एव्ज अँड मरीनो रॅम्स. बिकानेरी एव्ज अँड मरीनो रॅम्स, दॅट इज हिसारडेल. आता जो शेवटचा प्रकार आहे आपला याच्यातला, दॅट इज इंटर स्पेसिफिक, म्हणजे स्पीसीजच वेगळ्या आहेत, लक्षात घ्या. इन दिस मेथड मेल अँड फिमेल अॅनिमल्स ऑफ टू डिफरंट स्पीसीज आर मेटेड. बघा ह्याच्यात महत्वाचं वाक्य काय आलं परत, आता टू डिफरंट स्पीसीज, दोन वेगळ्या स्पीसीज असल्यामुळं त्याला आपण इंटर स्पेसिफिक हायब्रिडायझेशन असं म्हटलंय. इन सम केसेस द प्रोजेनी मे कंबाइन डिझायरेबल फीचर्स बोथ द पॅरेंट्स अँड मे बी कन्सिडरेबल इकॉनॉमिकल व्हॅल्यू. आन्सर इज म्यूल. तुम्हाला माहिती गाढव आणि घोडा यांच्या मेटिंग मधून जन्माला काय येतं, म्यूल जन्माला येतं. नाउ हियर आर द कॉन्सेप्ट ऑफ आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. सो व्हॉट इज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन? तर नॉर्मल मेटिंग मध्ये, आता आपला ह्युमन रिप्रोडक्शन चॅप्टर झालेला नाहीये त्यामुळे थोडस इथं समजावून घ्या. आपल्याला माहिती आहे की फर्टिलायझेशन ऑफ ओहम इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजेच फर्टिलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव द नेक्स्ट प्रोजेनी टू हॅव द रिप्रोडक्शन. तर मग तिथे मेल कडून ज्या फ्लुइड मधून गॅमेट्स ट्रान्सफर केले जातात, दॅट इज कॉल्ड एज अ सीमेन. ओके, आता हे सीमेन आर्टिफिशियली फिमेल जेनिटल ट्रॅक्ट मध्ये इंट्रोड्यूस करणं, दॅट इज इन्सेमिनेशन. सो दॅट इज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. सी, कंट्रोल्ड ब्रीडिंग एक्सपेरिमेंट्स आर कॅरीड आउट युजिंग आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आता कंट्रोल्ड ब्रीडिंग एक्सपेरिमेंट म्हटलंय म्हणजे काय? बघा, जर गाई म्हणजे काऊज आणि बुल यांचे जर कळपच्या कळप असतील, तर त्यांच्यापासून पुढची जी प्रोजेनी जन्माला येईल ती आपल्या कंट्रोल मध्ये नसेल, बिकॉज वी डोंट नो विच बुल अँड विच काऊ हॅज मेटेड. बट इफ इन कंट्रोल्ड लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट, ऑर नॉट लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट म्हणता येणार नाही, इट इज अ प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली डन ऑन अ फील्ड बाय चूजिंग द रिक्वायर डिझायरेबल सीमेन, करेक्ट, अँड बाय इंट्रोड्युसिंग इट इन टू डिझायरेबल काऊ. ह्याला म्हणायचं कंट्रोल्ड ब्रीडिंग एक्सपेरिमेंट. म्हणजे आपल्याला माहितीये की कुठल्या दोन प्रजाती, कुठले दोन ब्रीड आपण इथं एकत्र मेटिंगसाठी अलाउड करतोय. तर नॅचरल मेटिंग मध्ये प्रचंड प्रॉब्लेम असतात. नॅचरल मेटिंगचा एक प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला साधा. जर समजा एक काऊ असेल एका व्हरायटीची आणि त्याच्यासाठी आपल्याला दुसरी व्हरायटी लागते बुल, दॅट इज इन अ बेंगालोर. सो बँगलोर वरून बुल महाराष्ट्रात येणं शक्य आहे का, किंवा काऊ तिकडे जाणं शक्य आहे का? प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. परंतु द सिमेन फ्रॉम दॅट बुल कॅन बी कलेक्टेड, कॅन बी स्टोर्ड, येस यु नो, कॅन बी स्टोर्ड इन अ लिक्विड नायट्रोजन कॉल्ड एज अ क्रायो प्रिझर्वेशन. तुम्ही बघा जे व्हेटरनरी डॉक्टर्स असतात त्यांच्या गाडीला एक कॅन असतं बघा, क्रायो कॅन, ज्याच्यामध्ये ते सिमेन स्टोअर केलेलं असतं. ओके, तर आपल्याला हव्या त्या बुलचं, डिझायरेबल बुलचं सिमेन कलेक्ट करून हव्या त्या काऊ मध्ये ते ऍडमिनिस्टर करता येऊ शकतं. म्हणून आर्टिफिशियल इन्सेमिनेशन इज फेवरेबल ओव्हर द नॅचरल मेटिंग, लक्षात ठेवा. सो आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, कंट्रोल्ड ब्रीडिंग एक्सपेरिमेंट्स आर कॅरीड आउट युझिंग आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. द सिमेन इज कलेक्टेड फ्रॉम द मेल that is chosen as a parent and injected into the reproductive tract of the selected female by the breeder. Baga, the success rate of crossing mature male and female animals is fairly low, even though artificial insemination is carried out to improve chances of successful production of hybrids. Other means are also used as a moiety, that is multiple ovulation embryo transfer.
So what is multiple ovulation embryo transfer? हे मल्टीपल ओव्युलेशन एम्ब्रियो ट्रांसफर समजून घेण्या अगोदर एक जनरल गोष्ट समजून घ्या. FSH आणि LH हे जे हार्मोन असतात हेच हार्मोन एगच्या मॅच्युरेशन मध्ये आणि एग जे मंथली रिलीज होतं फिमेल मध्ये त्याच्या ओव्युलेशन मध्ये रोल प्ले करत असतात. तर इथं काय करायचं असतं बाळांनो, वाचायच्या अगोदर मी काय सांगतोय ते ऐका. एक डिझायरेबल काऊ जिच्यात सर्व क्वालिटीज बेस्ट असतील अशी काऊ निवडायची आणि तिच्यात FSH लाईक ऍक्टिव्हिटी असणारे हार्मोन सुपर ओव्युलेशन साठी इंट्रोड्यूस करायचे, म्हणजे हाय डोस द्यायचे. हाय डोस दिले की महिन्याला एक ते एक तयार होणार होतं, तिथे आता इथे 6 ते 8 एक तयार होतील महिन्याला असं आपण म्हणत असताना दॅट इज फॉर ह्युमन फिमेल. मी रेफरन्स देतोय फक्त तुम्हाला. इथं काऊ मध्ये याचा हाय डोस दिल्यामुळे काय होईल, 6 ते 8 एग्ज इथं प्रोड्यूस होतील इन्स्टेड ऑफ 1 egg पर सायकल. एका सायकलला नॅचरली एक होतं, त्याच्याऐवजी इथे 6 ते 8 होतील बिकॉज ऑफ सुपर ओव्युलेशन, बिकॉज ऑफ हाय डोस ऑफ FSH लाईक हार्मोन. मग आता काय होईल त्या फिमेल मध्ये, आता आतमध्ये 6 ते 8 एग्ज आहेत. द फिमेल इज आयदर मेटेड विथ अन इलाइट बुल और आर्टिफिशियली इन्सेमिनेटेड. आता नॅचरल मेटिंग होऊ देत किंवा आर्टिफिशियली कंट्रोल्ड ब्रिडिंग एक्सपेरिमेंट प्रमाणे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन होऊ देत, ते एक तर फर्टिलाइज होतील. मग हे जे बाळांना या काऊ मध्ये एक फर्टिलाइज होतील त्या सर्व एग्जला नॉन सर्जिकली रिकवर करायचं. कितव्या स्टेजला, तर तुम्हाला माहिती आहे आता एक फर्टिलाइज झालं म्हणजे त्याचा झायगोड बनलेला आहे, तर झायगोडचा एम्ब्रियो बनतो. तर झायगोड पासून 1 पासून 2, 2 पासून 4, 4 पासून 8, येस 8 पासून 16, 16 पासून 32, तर 8 ते 32 सेल जेव्हा त्या एम्ब्रियो मध्ये फॉर्म झालेले असतील, असे एक किती आहेत 7 ते 8, म्हणजे झायगोड किती 7 ते 8 लक्षात ठेवण्यासाठी. तर त्यातल्या प्रत्येकामध्ये जेव्हा 8 ते 32 म्हणजे कमीत कमी 8 सेल, जास्तीत जास्त 32 सेल अशी जेव्हा त्या एम्ब्रियोची स्टेज असेल तेव्हा त्या गाय मधून नॉन सर्जिकली ते एग्ज रिकवर केली जातात. पाईप असते त्याच्यातून ते रिकवर केले जातात आणि सगळे काढल्यानंतर त्यातला प्रत्येक एक एक एम्ब्रियो हे सरोगेट मदर मध्ये टाकले जातात. आता सरोगसी तुम्हाला माहितीच आहे, हा दुसरी काऊ जिच्या गर्भाशयामध्ये फक्त ही एग फर्टिलायझर्ड झायगोट एम्ब्रियो आता ग्रो करायचे, म्हणजे 7 ते 8 बनवले जिनेटिकली एका काऊ पासून जिला आपण FSH लाईक ऍक्टिव्हिटी दिली आणि जिचे एग आपण मिळवले दॅट काऊ इज कॉल्ड एज अ जिनेटिक मदर. आता त्या जिनेटिक मदर मध्ये हे 7 ते 8 एम्ब्रियो तयार झाले हे काढायचे आणि सरोगेट मदर मध्ये टाकायचे. आता सरोगेट मध्ये त्या प्रोजेनीज वाढत राहतील आणि तोपर्यंत ही जी पहिली जिनेटिक मदर आहे इट इज रेडी फॉर द नेक्स्ट राऊंड. यु नो हिअर दे आर युझिंग इट एज अ फॅक्टरी ऑफ दिस एग्स. तिच्यात परत पुढच्या राऊंड साठी FSH इंट्रोड्यूस करायचं, FSH लाईक हार्मोन इंट्रोड्यूस करायचं. सो नॉन सर्जिकल रिकवरी ऑफ फर्टिलायझर एग्स ऍट 8 to 32 सेल स्टेजेस, इच वन ट्रान्सफर टू सरोगेट मदर. द जेनेटिक मदर इज अवेलेबल फॉर अनादर राऊंड ऑफ सुपर ओव्युलेशन. दिस टेक्नॉलॉजी इज टू इन्क्रीज हर्ड साईज इन शॉर्ट टाइम. Now we will understand about the beekeeping, that is apiculture. Ek minute tara pani ghetu.
ओके ओके धीरज तुझे ही उत्तर देतो, विवेक तुझे ही उत्तर देतो. विवेक बाळा, स्टोरिंग ऑफ सीमेन इन अ लिक्विड नाइट्रोजन, नॉट अमोनिया, ओके, नाइट्रोजन, एंड दैट प्रोसेस इज कॉल्ड एज क्रायो प्रिजर्वेशन. एक्चुअली स्टोरिंग एट कोल्ड इज कॉल्ड एज क्रायो प्रिजर्वेशन. ओके, तर क्रायो प्रिजर्वेशन म्हणजे स्टोरिंग एट कोल्ड टेम्परेचर. आणि पुढचा प्रश्न, ॲग्रोनॉमिक कॅरेक्टर्स आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. ॲग्रोनॉमिक कॅरेक्टर म्हणजेच शेतीयुक्त कॅरेक्टर, जे आपल्याला वेगळ्या वेगळ्या ॲग्रोनॉमिक कॅरेक्टर्स आहेत. उदाहरणार्थ, एक आपण काय घेऊया, प्रोडक्टिव्हिटी जास्त असणं, दुसरं घेऊया पेस्ट रेजिस्टंट असणं. हे दोन्ही ॲग्रोनॉमिक कॅरेक्टर झाले. म्हणजे एक एक्झाम्पल दिलं तुला बघा. चला, बी किपिंग किंवा ॲपिकल्चर, मराठीत आपण याला मधुमक्षिका पालन असं म्हणतो. सौरव सुतार, एस्ट्रस सायकल आपल्याला अदर दॅन फिमेल, बाकीच्या ह्युमन फिमेल नंतर काही प्रायमेट्स मध्ये बघायला मिळते. ह्युमन रिप्रोडक्शन चॅप्टर मध्ये हे डिटेल होईल. ओके ओके सौरव बाळा, या चॅप्टर मध्ये त्याला इतकं डिटेल आपल्याला बघण्याची आवश्यकता नाही. तर बघा, बी किपिंग और ॲपिकल्चर, बी कीपिंग और एपिकल्चर इज द मेंटेनन्स ऑफ हाइव्स ऑफ हनी बीज फॉर द प्रोडक्शन ऑफ हनी. ते बघा, डोम शेप्ड काही बॉक्सेस असतात ज्यात आपण मधमाशा ठेवतो, दॅट आर कॉल्ड एज बी हाइव, दॅट आर कॉल्ड एज बी हाइव. देर आर सेवरल स्पीसीज ऑफ हनी बीज विच कॅन बी रिअर्ड. खूप साऱ्या स्पीसीज आहेत मधमाशांच्या ज्यांचा आपण इथे पालन करू शकतो. ऑफ दिस द मोस्ट कॉमन स्पीसीज इज एपिस इंडिका. एनसीआरटी नुसार ही व्हॅल्यू लक्षात, हे गोष्ट, हे नाव लक्षात ठेवा. एपिस इंडिका इज द मोस्ट कॉमन स्पीसीज टू बी रेअर्ड इन इंडिया, लक्षात ठेवा. हनी इज अ फूड ऑफ हाई न्यूट्रिटिव व्हॅल्यू अँड ऑल्सो फाइंड इट्स यूजेस इन द इंडिजिनियस सिस्टीम ऑफ मेडिसिन. हा हे पण स्टेटमेंट येतं बरं का, बरोबर की चूक मध्ये. हनी बी ऑल्सो प्रोड्युसेस बीज वॅक्स. तुम्हाला माहिती आहे तिथं मेन मिळतं बघा, मेन, जुन्या म्हाताऱ्या बायका घरी सुद्धा मेन बनवायच्या. आता हे कशात वापरतात, तर इंडस्ट्रीमध्ये वापरतात, लाईक कॉस्मेटिक बनवण्यासाठी किंवा काही पॉलिशेस बनवण्यासाठी वापरलं जात. ओके, द फॉलोइंग पॉइंट्स आर इम्पॉर्टंट फॉर सक्सेसफुल बी किपिंग. प्रज्ञा विचारते, इंडिजिनियस म्हणजे काय? स्वदेशी बाळा, स्वदेशी, आपले देशी जे औषध आहेत त्याच्यामध्ये हनीचा वापर केला जातो. ओके, बघा तर मग, नॉलेज ऑफ द मॅच्युअर, एक मिनिट, हां सॉरी, नॉलेज ऑफ द नेचर अँड हॅबिट्स ऑफ बीज. आपल्याला हे मुद्दे फार महत्वाचे आहेत जर ॲपिकल्चर करायचं असेल तर. तर मधमाशांचं बिहेवियर, त्यांचं नेचर आपल्याला माहित पाहिजे. सिलेक्शन ऑफ सुटेबल लोकेशन फॉर किपिंग द बी हाईव्स. बी हाईव्स म्हणजे हे बॉक्सेस असतात. कॅचिंग अँड हाईविंग ऑफ स्वार्म्स, दॅट स्वार्म म्हणजे ग्रुप ऑफ बीज. थोड्या तरी तिथं असतील तर तिथं त्यांचं पुढे फर्टिलायझेशन होऊन नंबर ऑफ बीज तिथे वाढत जातील. मॅनेजमेंट ऑफ बी हाईव्स ड्युरिंग डिफरंट सीझन्स, पावसाळ्यात कसं, उन्हाळ्यात कसं, थंडीत कसं, ह्याचं मॅनेजमेंट शिकता आलं पाहिजे. हँडलिंग अँड कलेक्शन ऑफ हनी अँड बीज वॅक्स. किपिंग बी हाईव्ह इन अ क्रॉप फील्ड्स ड्युरिंग फ्लावरिंग पिरियड, कारण तुम्हाला माहिती फुलं असतील तरच त्याच्यात मध असेल, कॅन इन्क्रीज पॉलिनेशन इफिशियन्सी अँड इम्प्रूव्ह द यील्ड. बघा, मेजर पॉलिनेशन, पॉलिनेशन इज ट्रान्सफर ऑफ पोलन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फर्टिलायझेशन ऑफ, फर्टिलायझेशन इन प्लांट्स, बिकॉज यू नो आफ्टर फर्टिलायझेशन ओनली देअर विल बी फॉर्मेशन ऑफ फ्रुट्स अँड सीड्स. तर आपण ज्वारी बाजरी जे खातो ते सीड्स आहेत, आपण जे फळं खातो आंबा वगैरे, दीज आर फ्रुट्स. ह्या सगळ्यासाठी फर्टिलायझेशन झालं पाहिजे, आणि हे फर्टिलायझेशन होण्यासाठी आधी पॉलिनेशन झालं पाहिजे. मग त्या पॉलिनेशन मध्ये
जास्तीत जास्त रोल कोणाचा आहे, पॉलिनेटिंग एजंट म्हणून मधमाशांचा आहे, लक्षात ठेवा बीजचा आहे. त्यामुळं जिथं फुलांची शेती असेल किंवा फ्लावरिंग पिरियड असेल आपल्या नॉर्मल सिरियल क्रॉप्सचा, त्या काळात ते बॉक्सेस आपल्या शेताच्या जवळ ठेवण्यानं आपल्याला मध पण जास्त मिळेल आणि तिकडे रेट ऑफ पॉलिनेशन पण वाढेल. त्यामुळे हा शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून बघितला जातो. सो नेक्स्ट पॉइंट इज फिशरीज. फिशरी इज अन इंडस्ट्री डिवोटेड टू द कॅचिंग, प्रोसेसिंग और सेलिंग ऑफ फिश, सेलफिश और अदर एक्वॅटिक ॲनिमल्स. हा फार महत्वाचा मुद्दा आहे की अदर एक्वॅटिक ॲनिमल्स. हे बघा कसं म्हणे पुढे दिले, हा दिले बा पुढे, तेव्हा आता सांगत नाही. ओके, तर बघा फिशरीज मध्ये फक्त फिश येत नाहीत. मी आजच्या लेक्चरमध्ये हे तिसऱ्यांदा सांगतोय. ॲक्वॅटिक ॲनिमल येतात. ओके, तर दोन प्रकारचे फिशेस बघा आपल्याकडे इथे, मरीन आणि फ्रेश वॉटर. तर फ्रेश वॉटर मध्ये काय, कटला, रोहू आणि कॉमन क्रॅब. ओके, हे लक्षात कसं ठेवायचं पहा. असं लक्षात ठेवा की स्वच्छ पाणी आहे आणि कुणीतरी एक तो मासा कापण्यासाठी हातात एक चाकू घेऊन बसलेला आहे आणि तो असं करतो की पाण्यातच मासा कापतो असं आणि म्हणतो, कापला गेला की म्हणतो कटला कटला कटला. तर कटला 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 असं म्हणण्यासाठी पाणी फ्रेश पाहिजे ना, त्याच्या चाकूला मासा दिसणारच नाही. म्हणजे ह्याला मासा दिसणार नाही, मग चाकू बरोबर माशावर लागणार नाही. लागलाच नाही तर कटला कटला कसं म्हणायचं. तर लक्षात ठेवा, कटला 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 असं म्हणताना फ्रेश वॉटर पाहिजे, ज्याच्यात मासा दिसेल आणि चाकूच्या ठोक्यात कटेल. त्याचबरोबर पुढे आहे रोहू. तर बघा पाणी स्वच्छ आहे त्यामुळे मासे म्हणतात इथं आपण राहू. तर फ्रेश वॉटर मध्ये आला रोहू, राहू. आणि कॉमन क्रॅब तुम्ही लक्षात ठेवा, कॉमन क्रॅब मध्ये डबल सी आहे, सी 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 म्हणजे आतलं सगळं दिसतंय, म्हणजे पाणी स्वच्छ आहे असंही तुम्ही लक्षात ठेवा. मरीन फिश मध्ये बघा सरडाइन्स. तर असं सरड्यासारखं इमॅजिन काहीतरी करा आणि जे मरीन म्हणजे मरीन वॉटर मध्ये आहे. त्याचबरोबर मॅकरेल, मॅकरेल आहे. आणि इथं अँड मध्ये पुढे टायपिंग झालेलं नाहीये, इथं आहे बॉम्बे डक. तर आता बघा मरीन लाईन बरीच आहे, तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये. तर बॉम्बे मुंबई मरीन असं तुम्ही अटॅच करून ठेवा. ओके, इन ऑर्डर टू मीट द इन्क्रीजिंग डिमांड ऑन फिशरीज, डिफरंट टेक्निक्स हॅव बीन एम्प्लॉइड टू इन्क्रीज द प्रोडक्शन थ्रू ॲक्वाकल्चर अँड पिस्सी कल्चर. बघा ॲक्वाकल्चर म्हणजे सगळे ॲक्वॅटिक ॲनिमल्स, आणि पिस्सी कल्चर म्हटलं का नाही वेळानं, फक्त पिस्सी कल्चर म्हणजे फक्त मासे. हे लक्षात ठेवा, पिस्सी फिशी असं लक्षात, पिस्सी फिशी. वी हॅव बीन एबल टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स अँड ॲनिमल्स, नॉट ओनली ॲनिमल्स, ॲक्वॅटिक प्लांट्स अँड ॲनिमल्स दोन्ही प्रकारचे, फ्रेश वॉटर अँड ऑल्सो मरीन. इथपर्यंत आपला ॲनिमल ब्रिडिंगचा पार्ट संपला. नाव वी विल स्टार्ट प्लांट ब्रिडिंग, फार महत्वाचा पार्ट. मला मोस्टली क्वेश्चन या एरियातून येतात बाळांनो. ओके, सो प्लांट ब्रिडिंग हा आपल्याला माहितीच आहे, ग्रीन रिव्होल्युशनचं कॉन्ट्रीब्युशन प्लांट ब्रिडिंग मध्ये फार महत्वाचं आहे. किंवा प्लांट ब्रिडिंग मध्ये ग्रीन रिव्होल्युशन नंतर सुद्धा काय स्कोप आहे ते आपल्याला बघायचं. ग्रीन रिव्होल्युशन वॉज डिपेंडंट टू अ लार्ज एक्सटेंट ऑन प्लांट ब्रिडिंग टेक्निक्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ हाई इल्डिंग अँड डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज ऑफ व्हॉट, फीट, राईस अँड मेज. विच अ फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग इज अ फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन. सो नाव व्हॉट इज मीन बाय प्लांट ब्रिडिंग. बाळांनो जसं ॲनिमल ब्रिडिंग होतं अगदी तसंच प्लांट ब्रिडिंग आहे, काही डिफरन्सेस तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे. प्लांट ब्रिडिंग इज द पर्पजफुल मॅनिप्युलेशन ऑफ प्लांट स्पीसीज. जसं आपण तिकडे पण ॲनिमलमध्ये पण मॅन्युप्युलेशन केलं पाहिजे, त्या दोन स्पीसीजला आपण मेटिंग करून नवीन प्रजाती निर्माण केली, अगदी असंच इथं सुद्धा प्लांट स्पीसीज मध्ये मॅन्युप्युलेशन करायचं आहे. टू क्रिएट डिझायर्ड प्लांट टाईप्स दॅट आर बेटर स्युटेड फॉर कल्टिवेशन. कल्टिवेशनला सोपं गेलं पाहिजे, कमीत कमी पाण्यामध्ये आलं पाहिजे, कमीत कमी फर्टिलायझर मध्ये आलं पाहिजे, कसल्याही एन्व्हायरमेंट मध्ये ग्रो झालं पाहिजे. दॅट इज सुटेड फॉर कल्टिवेशन, गिव्ह बेटर यील्ड्स.
उत्पन्न चांगलं केलं पाहिजे आणि डिसीज रेजिस्टंट असलं पाहिजे. सो द मेन स्टेप्स इन ब्रीडिंग अ न्यू जिनेटिक व्हरायटी ऑफ क्रॉप आर व्हॉट. फर्स्ट कलेक्शन ऑफ व्हेरिएबिलिटी. व्हॉट इज कलेक्शन ऑफ व्हेरिएबिलिटी? कलेक्शन अँड प्रिझर्वेशन ऑफ ऑल द डिफरंट वाईल्ड रिलेटिव्ह स्पीसीज अँड रिलेटिव्ह ऑफ द कल्टिवेटेड स्पीसीज. व्हॉट डज इट मीन? समजा बाळांना आपल्याला आता आंब्याबद्दल काहीतरी नवीन व्हरायटी बनवायची आहे, तर आपल्याकडे असणाऱ्या सर्व ऑप्शन जे आहेत आंब्याचे त्यांना इथे कलेक्ट करायचं आहे. म्हणजे चॉईस करायची का? अजिबात नाही. वाक्य समजून घ्या, चॉईस करायची नाही आपल्याला इथे. चॉईस करायची नाही, फक्त गोळा करायचे सगळं आणि त्याला प्रिझर्व करायचे. करेक्ट? बघा, मग आता हे सगळे गोळा केले, सगळ्या व्हरायटीज गोळा केल्या आपण सगळ्या स्पीसीजच्या. म्हणजे आपल्याला जे हवं त्या स्पीसीज मधल्या सगळ्या व्हरायटी आपण गोळा केल्या. असं आपण बघितलं नाही की हा बेस्ट आहे, हा बेस्ट आहे, हा बेस्ट आहे. नाही, पहिल्या स्टेपला सगळ्या आधी गोळा करा ना, मग त्यातनं ठरवता येईल हा बेस्ट का हा बेस्ट. तर कलेक्शन करणं, दिस इज द फर्स्ट स्टेप, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज जर्म प्लाझम कन्झर्वेशन. लक्षात ठेवा, या स्टेपलाच आपण काय म्हणतो, फार महत्वाचं आहे, जर्म प्लाझ्मा कॉन्झर्वेशन. ओके, जर्म प्लाझम कॉन्झर्वेशन. मग आता त्या जर्म प्लाझ्मा मध्ये आपण स्क्रीनिंग करायचं की बेस्ट कुठला आहे. सी, इव्हॅल्युएशन अँड सिलेक्शन ऑफ पॅरेंट्स. इव्हॅल्युएशन इज डन टू आयडेंटिफाय प्लांट्स विथ डिझायरेबल कॅरेक्टर्स. बघा, जे डिझायरेबल कॅरेक्टर्स आहेत ते आता इथं आपल्याला शोधायचे. सो डिझायरेबल कॅरेक्टर्स शोधण्यासाठी इव्हॅल्युएशन करा. द सिलेक्टेड प्लांट्स आर मल्टीप्लाइड अँड यूज्ड इन द प्रोसेस ऑफ हायब्रिडायझेशन. ओके, मल्टीप्लाय कसे करणार तुम्ही? यू कॅन मल्टीप्लाय देम बाय युझिंग टिश्यू कल्चर. ओके, क्रॉस हायब्रिडायझेशन अमंग द सिलेक्टेड पॅरेंट्स. आता बघा, आपण काय सांगतो बाळांना एवढा वेळ, आपण एक प्रजाती आणली. एकच मिनिट, कलर. समजा ह्या प्रजाती आपण आणल्या, सगळं गोळा केलं आणि त्याच्यात मग आपल्याला हे सगळं गोळा केलं, याला म्हणायचं जर्म प्लाझम कॉन्झर्वेशन. मग दुसऱ्या स्टेपला आपल्याला करायचं इव्हॅल्युएशन. मग त्याच्यात बघा, फर्स्ट आणि लास्ट, समजा एक मेल आणि एक फिमेल म्हणून आपण चूज केलं, हे बेस्ट दिसत आहेत, उंच दिसत आहेत, तर ह्या दोघांमध्ये आता काय करायचंय? हायब्रिडायझेशन करायचंय. कळते बाळा तुम्हाला? म्हणजे आपण सिलेक्ट केले या सगळ्यांमधून हे दोन आणि यांच्यात आता आपल्याला क्रॉसिंग करायचंय. ओके, सो क्रॉस हायब्रिडायझेशन अमंग द सिलेक्टेड पॅरेंट्स. By cross-hybridizing the two parents to produce hybrids that genetically combine the desired character in one plant. आपल्याला अपेक्षित आहे या दोघांपासून जे एकच प्लांट येईल त्याच्यामध्ये ह्या दोघांचे कॅरेक्टर असले पाहिजेत. मग जर बघा, आता समजून घ्या, समजा ह्याच्यात 50% कॅरेक्टर चांगले आणि याच्यात 50% कॅरेक्टर चांगले असं धरून चला, तर ह्या 50 पैकी समजा 30 पुढे आले चांगल्यातले आणि या 50 पैकी समजा 30 पुढे आले, तर या नवीन व्हरायटी मध्ये 60% कॅरेक्टर चांगले आहेत, येस ऑर नो? म्हणजे नक्कीच आयदर पॅरेंट पेक्षा थोडे तरी कॅरेक्टर जास्त आहेत किंवा चांगले आहेत. सच कंडिशन और सच स्पीसीज विच इज न्यूली फॉर्मड इज कॉल्ड ऍज हायब्रिड व्हिगर. हायब्रिड व्हिगर कधी म्हणायचं विवेक? जर आपण इथं ब्रीडिंग करतोय तर हायब्रिड बनवण्यासाठीच करतोय, हे लक्षात ठेवतो. ओके, तर हायब्रिड व्हिगर कधी म्हणायचं? समजा 50% कॅरेक्टर फिमेलच्या बेस्ट आहेत, 50% मेलच्या साईडचे आपल्याला बेस्ट वाटलाय, त्यांना आपण क्रॉस केलं, पण खाली 50% बेस्ट आल्या तर काय उपयोगच नाही. दोघातल्या मिळून थोडं तरी त्याच्यात पर्सेंटेज वाढलं पाहिजे, मग त्याला म्हणायचं हायब्रिड फिगर. म्हणजे आयदर वन ऑफ द पॅरेंट पेक्षा त्याच्यात क्वालिटी जास्त असल्या पाहिजेत, तर त्याला आपण काय म्हणायचं? हायब्रिड व्हिगर. आता काय झालं, आपल्याला हायब्रिड व्हिगर मिळालेले आहेत, बेस्ट बेस्ट मिळालेले आहेत. तिथं उंचच्या उंच आपण फक्त रिप्रेझेंटेशन साठी उंच काढतो बाळांना, बरं का? उंच हे एकच कॅरेक्टर नसतं. आता समजा आपल्याला हे असे बेस्ट बेस्ट काही प्लांट मिळाले. सिलेक्शन अँड टेस्टिंग ऑफ सुपेरियर रिकॉम्बिनंट. आता हा एक रिकॉम्बिनंट आहे आणि हा एक रिकॉम्बिनंट आहे. आपण त्या सगळ्या गर्दीतून जेवढे रिकॉम्बिनंट होते त्याच्यातनं हे दोन चूज केले.
The selection process is crucial to the success of the breeding objective and requires careful scientific evaluation of the progeny. लांबून दिसला उंच म्हणून सगळे कॅरेक्टर बेस्ट असतील असं नाही. त्याच्यामुळे सायंटिफिक इव्हॅल्युएशन करावं लागेल. वेगळ्या वेगळ्या ऍग्रोनॉमिक झोन मध्ये त्याला आपल्याला टेस्ट करून घ्यावं लागेल फ्युचरमध्ये. बघा त्यांचे जे कॅरेक्टर्स आहेत, त्यांचे जे कॅरेक्टर्स आहेत ते त्यांच्या पुढच्या जनरेशन मध्ये सेग्रिगेट होत आहेत का. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला हे जे झाड मिळाले याच्यामध्ये मेल फिमेलचे कॅरेक्टर एकत्र आहेत, पण ह्याचे जे सीड्स होतील त्या सीड्स मध्ये त्याचे कॅरेक्टर सेग्रिगेट तर होणार नाहीत ना. म्हणजे एका सीड मध्ये बेस्ट कॅरेक्टर, दुसऱ्या सीड मध्ये निम्मे बेस्ट कॅरेक्टर, तर परत डिस्ट्रीब्युशन झालं कॅरेक्टरचं इथे, त्याला म्हणायचं सेग्रिगेशन. तर ते सेग्रिगेशन तर होणार नाही ना. हे सगळं आपल्याला बघावं लागेल. आणि यासाठी बघा, या झाडाचं याच झाडावर जर सेल्फिंग केलं, सेल्फ पॉलिनेशन केलं, तर मात्र काय होईल, ती व्हरायटी स्टेबल होईल. जसं बघा आता हिच्यात असणारे सगळे कॅरेक्टर्स आहेत समजा बेस्ट, हिच्यात असणारे सगळे कॅरेक्टर बेस्ट आहेत, पण या दोघांमध्ये क्रॉस केला तर तिसरी येणारी जी व्हरायटी आहे याच्यात कोणतं कॅरेक्टर याच्यातलं आणि कोणतं कॅरेक्टर याच्यातलं येईल हे सांगता येत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट मध्ये किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये देर इज नो चॉईस टू चूज द कॅरेक्टर्स. कोणते कॅरेक्टर कुठे जातील हे आपल्या हातात नसतं. एक फेमस स्टोरी तुम्हाला माहिती आहे, सांगितलं जाते बऱ्याच ठिकाणी. देर वॉज अ व्हेरी वर्ल्ड्स इंटेलिजंट गाय हु वॉज व्हेरी अग्ली ऍट लुक, दिसायला खूप खराब मनुष्य होता. अँड देर वॉज अ ब्युटिफुल लेडी विदाउट ब्रेन, म्हणजे दिसायला खूप सुंदर होती पण तिच्या जरा वरच्या मजला रिकामा होता. सो शी अप्रोच दॅट पर्सन अँड आस्क हिम टू गेट मॅरिड विथ हर. ती त्याला म्हणाली बाबा जर आपण लग्न केलं तर आपली मुलं दिसायला एकदम सुंदर आणि खूप बुद्धिमान असतील तुझ्यासारखी. आता हिला डोकं नव्हतंच, स्टोरी म्हणूनच घ्या बाळा. तो सांगतो लेडी इफ कॅरेक्टर्स कोडिंग फॉर ब्युटी केम फ्रॉम मी and if characters coding for brain came from you, what kind of children we will have. Saundarya sathi che character majya side na code jhale ani buddhi sathi che character tujya side na code jhale ani te jar aplya baalan madhe aale tar apli baale kashi astil. So jokes apart, mudda samjavnyasathi ki kutle don character kunache kunachyatun kutle character yetile apan tharvu shaknar nahiye. म्हणून आपल्याला जी बेस्ट प्रोजेनी मिळाली, बघा आपल्याला समजा ह्या दोन बेस्ट प्रोजेनी इथे मिळालेल्या आहेत, तर या दोन बेस्ट प्रोजेनी ज्या आहेत त्यांचंच इथं काही जनरेशन पर्यंत काय करायचं, सेल्फ पॉलिनेशन करायचं. म्हणजे स्वतःच स्वतःवर पॉलिनेशन केलं तर नवीन कॅरेक्टर मिक्स होण्याचा किंवा कॅरेक्टर सेग्रिगेट होण्याचा चान्स कमी होईल आणि मग ह्या व्हरायटी काय होतील, स्टेबल होतील. कळतंय बाळांनो, दीज आर सेल्फ पॉलिनेटेड फॉर सेव्हरल जनरेशन till they reach a state of uniformity so that the characters will not segregate in the progeny. Ata jeva he ekdam final product tayar zale aplo aplyala asa vatta this is the best plant, yache characters ata stable ahet, yachat ata segregation honar nahi purcha generation madhe sudha purcha progeny madhe sudha. tya veli kay karaycha, tyancha testing karaycha, release and commercialization of new cultivars. This evaluation is done by growing these plants in the research fields. बघा नाहीतर तुम्ही म्हणता डायरेक्ट शेतात आणायचं नाही, रिसर्च फील्ड असतात बघा. म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटकडे किंवा प्रायव्हेट लॅबोरेटरीकडे त्यांची स्वतःची शेती असते, सायंटिस्ट असतात, तिथे त्या फील्डवरती ते जे क्रॉप आहेत न्यू कल्टिवेट केलेले ते लावून बघायचे. आणि शिवाय बघा रिसर्च फील्डमध्ये लावायचे त्यांचे कॅरेक्टर्स, परफॉर्मन्स, आयडियल फर्टिलायझर कुठला आहे, कशात सगळ्यात जास्त ग्रोथ दिसते, हे सगळं रेकॉर्ड ठेवायचं. पाणी किती लागतं, दॅट इज इरिगेशन, आणि बाकीचं काय त्याला क्रॉप मॅनेजमेंट अजून लागतं. इट विल बी फॉलोड बाय टेस्टिंग द मटेरियल्स इन फार्मर्स फील्ड. बघा आता कुठं करायचंय, फार्मर्स फील्ड. ऍट लिस्ट किती ग्रोईंग सीझन मध्ये, बघा 3 ग्रोईंग सीझन ऍट सेव्हरल लोकेशन्स इन द कंट्री. नाहीतर तुम्ही बघा महाराष्ट्रातच फक्त ट्रायल मारली, महाराष्ट्रात जर ते चांगलं उगवलं आणि राजस्थानात नाही उगवलं तर, पंजाब मध्ये नाही उगवलं तर, आंध्रात नाही उगवलं तर. म्हणून एखादी व्हरायटी लॉन्च करताना बराच एरिया, बऱ्याच वेगळ्या वेगळ्या लोकेशन वरती त्या झाडाचं परफॉर्मन्स आपण चेक करायला पाहिजे.
green revolution, that is the crop production, and white revolution, that is a milk production, and blue revolution, that is a fish production. Now tumhala mahiti asli pahije. So green revolution madhe apan bagtoy balano wheat and rice far mahatvacha part aahe. IMP part aahe. Ata ithun pudcha. In 1963 several varieties such as Sonalika and Kalyan Sona, which were high yielding and disease resistance, were introduced all over the wheat growing belt of India. तर जे बाळांनो ग्रीन रिव्होल्यूशन झालं त्याच्यामध्ये व्हीटच्या कोणत्या व्हरायटी होत्या त्याचं उत्तर लक्षात घ्या, सोनालिका आणि कल्याण सोना. बघा ज्याच्या नावात सोना आहे तो गहू आहे. बघा गहू पिवळेच असतात थोडेसे, सोनही पिवळंच असतं. तुम्ही याच्यावरनं लक्षात ठेवू शकता, सोनालिका कल्याण सोना, सोना म्हणलं की गहू. ओके, सोना म्हणलं की गहू, हे तुम्ही लक्षात ठेवा. सेमीडॉर्फ राईस व्हरायटीज, आता हे सेमीडॉर्फ काय असतं, डॉर्फ काय असतं, हे सगळं तुम्हाला जेनेटिक्स झाल्यावर नीट समजेल. ओके, सेमीडॉर्फ राईस व्हरायटीज वे डिराइव्ड फ्रॉम IR8. हा प्रश्न येतो, डिराईव कुठून केल्या, तर नाव फक्त लक्षात ठेवा IR8 अँड ताईचंग नेटिव्ह 1 वेर इंट्रोड्युस्ड इन इंडिया इन कधी, इन 1966. लॅटर बेटर इल्डिंग सेमीडॉर्फ व्हरायटीज ऑफ राईस, दॅट इज विसरलेत लिहायला बहुतेक, इथे मी लिहितो बघा, दॅट इज जया अँड रत्ना. ओके, दॅट इज जया अँड रत्ना वेर डेव्हलप्ड इन द इंडिया. बघा जी महिलांची नावं आहेत ना, महिलांची नावं ती मोस्टली तांदळाला आहेत. बघा राईस वराठी जया अडरत्ना, तुम्हाला माहिती ना कांती, पद्मा, जयंती, हा हे सुद्धा कशाची नावं आहेत, महिलांची नावं आहेत. म्हणजे ह्या कांती, पद्मा, जयंती, हा हे कशाची नावं आहेत, महिलांची नावं आहेत. त्यामुळे हे कशाचं असणार आहे, राईस वराठीच असणार आहे. शरबती सोनोरा अशी एक वराठी, शरबती सोनोरा. बघा नावात सोनो आहे, त्याच्या सोनो नावात आहे म्हणजे 100% हे काय फिट वराठी. ओके, शुगर केन, सकारम बार्बेरी अँड सकारम ऑफिसिनारम. बघा सकारम बार्बेरी अँड सकारम ऑफिसिनारम या दोन व्हरायटी आहेत उसाच्या. या क्रॉस का केल्या, तर बघा आधी हे वाचूया आपण, वेअर क्रॉस टू गेट द डिझायरेबल क्वालिटीज ऑफ हाय यील्ड, थिक स्टेम्स, हायर शुगर एबिलिटी टू ग्रो इन द शुगर केन एरियाज ऑफ नॉर्थ इंडिया. बघा काय होतं की सकारम बार्बेरी ही जी व्हरायटी होती ही होती नॉर्थ इंडियाची व्हरायटी. ओके, आणि सकारम ऑफिसिनारम ही होती बाळांनो साऊथ इंडियाची व्हरायटी. सकारम बार्बेरी होती नॉर्थ इंडियाची व्हरायटी आणि सकारम ऑफिसिनारम होती साऊथ इंडियाची व्हरायटी. सकारम बारबेरीचं उत्पन्न फार जास्त नव्हतं. बघा बरं होतं फार छान नव्हतं, बरं होतं. तर नॉर्थला इंडस्ट्रियलायझेशन कमी असं तुम्ही लक्षात ठेवा, कसंही लक्षात ठेवा, त्याच्यावेळी लक्षात ठेवा तिकडे उत्पन्न उसाचं कमी होतं. बरं होतं म्हणजे लक्षात सगळं झालं, नॉर्थ राहिला, सकारम बारबेरी लक्षात राहील. आपल्याला माहिती आहे साऊथ इंडियामध्ये खूप सारी लोक IAS ऑफिसर आहेत फ्रॉम साऊथ इंडिया, असं लक्षात ठेवायचं बरं का. असतं का नसतं याच्यात नाही पडायचं, असं लक्षात ठेवायचं. सो सकारम ऑफिसर फ्रॉम साऊथ इंडिया असं लक्षात ठेवा. सो तुम्हाला माहिती साऊथ इंडियन मुव्हीज मध्ये बऱ्याच वेळा मुव्हीज पोलिसांवरती असतात, IPS ऑफिसर, इंटेलिजंट IPS ऑफिसर, जासूस ऑफिसर, है ना, येस तुम्हाला माहितीये पोलिसवाला नंबर 1, असे बरेच तुम्हाला पोलिसांवरती किंवा ऑफिसरवरती मुव्हीज बघायला मिळू शकतात साऊथ मध्ये. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा सकारम ऑफिसिनारम ही साऊथची व्हरायटी होती. तिचं प्रोडक्शन खूप छान होतं, शुगर कंटेंट छान होतं, थिक स्टेम्स होते, परंतु ती नॉर्थ इंडियामध्ये ग्रो होऊ शकत नव्हती. काय म्हटलं मी, ती नॉर्थ इंडियामध्ये ग्रो होऊ शकत नव्हती.
मग ह्या दोघांना एकत्र केल्यानंतर हे हाई यील्ड वाला प्रोडक्ट तयार झाला, थिक स्टेम वाला प्रोडक्ट तयार झाला, हाई शुगर वाला प्रोडक्ट तयार झाला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यात कोणती अबिलिटी आली, दॅट अबिलिटी टू ग्रो इन अ नॉर्थ इंडिया. कळलं का आता तुम्हाला बाळांनो, नॉर्थ इंडियामध्ये आता त्याला ग्रो होता येतो. म्हणजे साऊथ इंडियातले ग्रोईंगचे करॅक्टर, साऊथ इंडियातली आपण काय घेतली क्वालिटी, आणि नॉर्थ इंडियातल्या व्हरायटी पासून आपण काय घेतलं बाळांनो, नॉर्थ इंडियातल्या पासून आपण घेतली त्याची सर्वायवल अबिलिटी इन द नॉर्थ इंडिया. जिबर्लिन यूज करून ब्रीडिंग केलं तर त्याचा फायदा होईल ना सर, असा एक प्रश्न विचारलाय मला इथे. बघा जिबर्लिन काय करतं, तर जिबर्लिन बाळानो जिनेटिकली डॉर्फ, म्हणजे त्या उसाची स्वतःची उंच होण्याची क्षमता नाही. त्याच्यावर जर जिबर्लिन आपण स्प्रे केलं तरी सुद्धा तो उंच होऊ शकतो. येस, आता प्रश्न असा आहे की जिबर्लिन अप्लाय केल्यानंतर जर ब्रीडिंग केलं तर फायदा होईल का, काही संबंध नाही का, कारण जिबर्लिन जरी अप्लाय केलं तरी त्या उसाचं जिनेटिक्स थोडीच बदलणार आहे, ते फक्त त्या उसापुरतं लागू होईल. त्याचं जीन्स बदलले तर तो पुढे कॉन्ट्रीब्यूट करेल ना, तर त्याचं जीन्स आपण बदलतच नाहीये. जिबर्लिन विल नॉट चेंज जिनेटिक्स ऑफ दॅट सेमीडॉर्फ ऑर डॉर्फ शुगर केन, कीप इट इन माइंड. ओके ओके इशिता, येस इलॉन्गेशन ऑफ सेल्स इज डन बाय जिबर्लिन. ओके चला पुढे जाऊया आपण. मिलेट्स, साध्या भाषेत सांगू का, मिलेट्स म्हणजे इडिबल ग्रास, ऑर द ग्रास, इडिबल ग्रास नाही म्हणते, ग्रास प्रोड्युसिंग इडिबल ग्रेन्स, किंवा ग्रास म्हणण्यापेक्षा क्रॉप्स म्हणा, काय हरकत नाही, क्रॉप्स ऑर ग्रास प्रोड्युसिंग इडिबल ग्रेन्स ला आपण म्हणतो मिलेट्स. सो हायब्रिड मेट, जवार, बाजरा हॅव बीन डेव्हलप्ड इन इंडिया विच आर हाई इल्डिंग अँड रेजिस्टंट टू वॉटर स्ट्रेस, दॅट आर मिलेट्स. आता प्लांट ब्रीडिंगचे भरपूर सारे ऑब्जेक्टिव्ह आहेत. बघा हिथून पुढे जर असं शांतपणे ऐका, मला प्लांट ब्रीडिंग करायचे, नीट लक्ष द्या, म्हणजे मला असे प्लांट डेव्हलप करायचे जे डिसीज रेजिस्टन्स असले पाहिजेत, मला असे प्लांट डेव्हलप करायचे ज्यांच्यात विटॅमिनचं कंटेंट जास्त पाहिजे. म्हणजे आता त्याला काय म्हणाल तुम्ही, प्लांट ब्रीडिंग फॉर डिसीज रेजिस्टन्स म्हणाल का, नाही तुम्ही त्याला काय म्हणाल, प्लांट ब्रीडिंग फॉर हाय यील्ड, प्लांट ब्रीडिंग फॉर, जर ते आता जे म्हटलं होतं विटॅमिन्स वाढवायचे वगैरे, तर प्लांट ब्रीडिंग फॉर क्वालिटी, इम्प्रूव्ड फूड क्वालिटी. म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी प्रोसिजर सेमच राहील, फक्त चॉईस ऑफ कॅरेक्टर आपलं बदलेल, ऍग्रोनॉमिक कॅरेक्टरची चॉईस बदलेल आपली, कळते का बाळांनो. त्याच्यातलं आता पहिलं ऍग्रोनॉमिक कॅरेक्टर काय घेतले आपण, की त्या प्लांटला डिसीज होता कामा नये, किंवा जर एखादा डिसीज कॉज करण्यासाठी एजंट आला तर त्याला रेजिस्टन्स अबिलिटी या प्लांटकडे निर्माण करणं, ही मेथड आपण आता बघतो. सो व्हाट आर द व्हेरियस स्टेप्स, सेम बघा, ज्या प्लांट बद्दल आपल्याला काम करायचंय ते सगळ्या प्लांटचे व्हरायटी कलेक्ट करणं, दॅट इज व्हॉट जर्म प्लाझ्मा कॉन्झर्वेशन. आता जर्म प्लाझ्मा जो आपण कलेक्ट केलाय त्याच्यातनं आपल्याला काय करायचं, स्क्रीनिंग करायचं. काय स्क्रीनिंग करायचं, तर ते सगळी जे आपल्याकडे आलेले क्रॉप्स आहेत त्याच्यात असे कुठले कुठले क्रॉप्स आहेत, कळते का बघा, त्या सगळ्यांचे असे असे ॲलेल शोधून काढा, किंवा असे क्रॉप शोधून काढा जे रेजिस्टंट असतात डिसीजला. बघा स्क्रीनिंग जर्म प्लाझ्मा फॉर रेजिस्टन्स, जर्म प्लाझ्मा इज अ सम टोटल ऑफ ऑल द ॲलील्स ऑफ द जीन्स प्रेझेंट इन अ क्रॉप अँड इट्स रिलेटेड स्पीसीज. बघा मगाशी जे तुम्हाला कलेक्शन ऑफ व्हेरिएबिलिटी सांगितलं, त्या व्हेरिएबल सगळे कलेक्ट केले तरच आपल्याला सगळ्याच स्पीसीज मधले ॲलील्स इथे मिळतील, दॅट सम टोटल ऑफ ॲलील्स ऑफ द जीन्स प्रेझेंट इन अ क्रॉप अँड इट्स रिलेटेड स्पीसीज इज कॉल्ड ॲज जर्म प्लाझम. तर तो कॉन्झर्व करणं म्हणजे कलेक्ट करणं, करेक्ट, त्याचं स्क्रीनिंग करा. हायब्रिडायझेशन ऑफ सिलेक्टेड पॅरेंट्स, म्हणजे आपल्याला काय म्हणायचं जरा मी सांगतो. समजा आपल्याकडे
समजा आपल्याकडे जर्म प्लाज्मा मध्ये हे दिसतंय सगळे, ओके, आणि त्याच्यात आपल्या लक्षात आलं हे मधले दोन आहेत ना ह्यांना डिसीज होत नाही, डिसीज रेझिस्टन्स आहे, तर हे निवडायचे आणि यांच्यामध्ये क्रॉसिंग करायचे, कळलं का? जर आपल्याला मग अशी प्रोडक्टिव्हिटी साठी पाहिजे असेल तर जे उंच आहेत ज्यांचे प्रोड्यूस जास्त आहेत ते निवडले, म्हणजे आपण फक्त कॅरेक्टर बदलणार आहे, प्रोसेस सगळीकडे सेम राहील. हायब्रिडायझेशन ऑफ सिलेक्टेड पॅरेंट्स, बघा हायब्रिडायझेशन इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ क्रिएटिंग जेनेटिक व्हेरिएशन्स. हायब्रिडायझेशन इज अ क्रॉसिंग ऑफ टू ऑर मोर टाइप्स ऑफ प्लांट्स फॉर ब्रिंगिंग देअर ट्रेड्स टुगेदर इन द प्रोजेनी. ओके, पुढच्या प्रोजेनीमध्ये त्या दोघांचे कॅरेक्टर्स एकत्र येण्यासाठी जी प्रोसेस केली जाते दॅट इज हायब्रिडायझेशन. आता आपल्याला समजा बघा, समजावून घ्या मी काय सांगतोय. हा समजा एका डिसीजला बळी पडत नव्हता आणि हा दुसऱ्या डिसीजला बळी पडत नव्हता, ह्यांना जर एकत्र केलं तर नवीन प्रोजेनी दोन डिसीजला बळी पडणार नाही. म्हणजे ह्या दोघांचे कॅरेक्टर आपल्याला काय करायचे, ह्या एकट्यामध्ये फ्यूज करायचे, दॅट इज नथिंग बट हायब्रिडायझेशन. मग आता हा एकच प्लांट नाही ना, असे आपल्याला 10-12 मिळाले, त्याच्यात आपल्याला दोन असे मिळाले जे दोन डिसीजला बळी पडत नाहीत, तर मग हे पण आपल्याला सिलेक्ट करून घ्यावे लागतील ना. असं थोडीच आहे की प्रत्येक वेळी सक्सेसफुल होईल प्रयोग, 10-15 असतील त्यातले एक दोन जणांमध्ये सक्सेस होईल, त्यामुळे त्यांच्यात पण काय करावं लागतं, सिलेक्शन अँड इव्हॅल्युएशन ऑफ द हायब्रिड. सिलेक्शन ऑफ पॅरेंट्स इज पिकिंग अप सीड्स ऑफ ओनली दोज प्लांट्स फॉर मल्टिप्लिकेशन विच हॅव द डिझायर्ड स्ट्रेट. म्हणजे आपल्याला पाहिजे ती गोष्ट ज्यांच्यात इनहेरिट झालेली आहे, म्हणजे काय डिसीज रेजिस्टन्स ज्यांच्यामध्ये आलेला आहे त्यांच्याच फक्त सीड निवडा. फॉर एक्झाम्पल, ग्रेन लेंथ इन राईस इज अ व्हेरिएबल, लॉंगर ग्रेन्स, इंटरमिडिएट ग्रेन्स अँड शॉर्टर ग्रेन्स, हे तीन वेगळे वेगळे काय झाले, ट्रेड झाले. याच्यातलं आपल्याला कुठलं पाहिजे ते आपण निवडू शकतो, करेक्ट. टेस्टिंग अँड रिलीज ऑफ न्यू व्हरायटीज. आता आपल्याला ज्या व्हरायटीज मिळाल्या त्यांचं टेस्टिंग करायचं आणि रिलीज करायचं. द न्यूली सिलेक्टेड लाईन्स आर इव्हॅल्युएटेड फॉर देअर इल्ड अँड अदर ॲग्रोनॉमिक ट्रेड्स ऑफ क्वालिटी, डिसीज रेजिस्टन्स एटसेट्रा. दिस इव्हॅल्युएशन इज डन बाय ग्रोईंग दिस इन द रिसर्च फील्ड. सेम मगाच्या सारखं रिसर्च फील्डमध्ये ग्रो करावं लागेल field and recording their performance under ideal fertilizer, tench application, irrigation, temperature, and he kasa karav lagel, different agronomic zones madhe karav lagel, eka thikani karun chalnar nahi. selection and evaluation of hybrid dal ani त्याचबरोबर टेस्टिंग अँड रिलीज ऑफ न्यू व्हरायटीज पण झालं. आता ह्या ज्या व्हरायटीज आहेत बाळांनो, ह्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात. इथं जरा नीट लक्ष द्या काय म्हणताय. सी, इथं काय दिलं आपल्याला, क्रॉप. बघा इथं काय दिलंय, व्हरायटी. आणि ही जी डेव्हलप्ड व्हरायटी, ही न्यू व्हरायटी, बरं काही हे क्रॉपचं नाव आहे, ही न्यू व्हरायटी आहे जी डेव्हलप्ड व्हरायटी आहे, आणि ती कुठल्या डिसीजच्या अगेन्स्ट रेजिस्टंट बनवलेली आहे ते डिसीजेस इथं लिहिलेले आहेत. तर व्हीट, व्हीटच्या डेव्हलप्ड व्हरायटीचं नाव आहे हिमगिरी, आणि ती कुठल्या डिसीजला रेजिस्टंट आहे, लीफ अँड स्ट्राईप रस्ट अँड हिलबंट. तर तुम्ही हे लक्षात कसं ठेवायचं, बघा इमॅजिन करा, जरा डोळे बंद करा, तिथेच इमॅजिन करा. मी सांगतो तसं, जे बंद करतील त्यांनाच फायदा होईल. डोळे बंद करा, इमॅजिन करा, एक गव्हाचं रोपटं तुम्ही तिथे इमॅजिन करा, आणि बघा बाजूला टेकडी आहे, त्या टेकडीवरून सगळी धूळ, डस्ट सगळी त्या पानांवरती येऊन पडतीये, आणि त्यामुळं त्या टेकडीला घासून घासून ते गव्हाचं झाड आपलं वाकडं झालंय. इमॅजिन केलं, म्हणजे बघा व्हीटला प्रॉब्लेम काय, लीफ अँड स्ट्राईप रस्ट. बघा लीफ आणि डस्ट, लीफ वर येतं डस्ट, लीफ अँड स्ट्राईप रस्ट, आणि हिलमुळे वाकडं झालंय, हिल बंट. आता तसे डोळे बंद करा, आणि याला पर्याय म्हणून कोणती व्हरायटी बनवली, तर ती टेकडी तशीच ठेवा आणि त्या गावाचं झाड मोठं करा. तुम्ही मूवीज मध्ये बघितलं असेल बघा, किंवा आत्ता मध्ये तुम्ही रामायण बघत असाल तर त्यात बघितलं असेल हनुमान कसा मोठा होता, असं आकारण, तसं गव्हाला मोठं करा, फार मोठं करा, टेकडीपेक्षा मोठं करा,
बघा टेकडी साईडला राहिली गहू, मोठाच मोठा मोठाच मोठा, उंचच उंच, किती उंच, हिमालया इतका उंच. वराठीचं नाव काय झालं, हिमगिरी. आता ते डस्ट पडणारच नाही, गहू वरती हिल खाली आहे, आलं का लक्षात? तर व्हरायटी कुठली आहे, हिमगिरी. कशाची व्हरायटी, व्हीटची. कशाच्या विरोधात आहे, लीफ अँड स्ट्रायपरस अँड हिलबंट. दुसरी व्हरायटी आपल्याला इथे बघायची आहे, दॅट इज द ब्रॅसिका. दॅट इज द ब्रॅसिका. तर ब्रॅसिका कशाच्या अगेन्स्ट आहे, व्हाईट रसच्या अगेन्स्ट आहे. पुसा स्वर्णिम किंवा करण राई असं डेव्हलप झालेल्या व्हरायटीचं नाव आहे. कसं लक्षात ठेवायचं सांगतो, ब्रासिका म्हणजे मोहरी लक्षात घ्या, मस्टर्ड आहे. तर तुम्ही एक काम करा, इमॅजिन करा, तुमच्या हातात मोहरी घ्या, घ्या लवकर, काळी काळी मोहरी हातात घेतली मोहरी, आणि प्रॉब्लेम काय होतोय, त्याच्यावर वरून कोणतरी पीठ टाकतंय, पांढरी रस्ट टाकतंय, पांढरी रस्ट पडल्यावर काळी मोहरी पांढरी होईल. म्हणून तुम्ही तिला छान पैकी पुसून घेताय, पुसा स्वर्णिम, सोन्यासारखी दिसते मग चमचम चमचम पुसल्यानंतर, सो पुसा स्वर्णिम. ओके, आणि ते पुसतोय कोण, तर तुम्ही काम करा, ते सगळं करण नावाच्या व्यक्तीला सांगा. म्हणजे आता लक्षात ठेवा, मोहरी कोण पुसतोय, करण पुसतोय. मग मोहरी ब्रासिका, पुसतोय कोण, पुसा स्वर्णिम, पुसतोय कोण, करण, म्हणून करण राई. आणि का पुसावं लागतंय, कारण त्याच्यावर पांढरी रस पडलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे आपल्याकडे इथे कॉलीफ्लावर. ओके, आता हे जे कॉलीफ्लावर आहे हा म्हणजे काय, फ्लावर, असं लक्षात ठेवा. तर बघा तुम्ही, फ्लावर वरती काळेपणा पडलेला असतो, सो ब्लॅक रॉट अँड कर्ल ब्लाइट ब्लॅक रॉट असे डिसीज आहेत. आता काळा पडणं याला विरोधात काय, पुसा शुभ्र, म्हणजे स्वच्छ पांढरा पुसा, पुसा शुभ्र. इमॅजिन करायचं, फ्लावर एकदम शुभ्र पांढरा पुसला, किंवा जसा बर्फाचा पाऊस पडतो तसा शुभ्र आता फ्लावर पडतोय वरनं, असं इमॅजिन करा. दॅट इज पुसा स्नोबॉल केवन, पुसा स्नोबॉल केवन. त्याच्यानंतर एक कावपी. ओके, कावपी पुस चवळी, चवळी कावपी म्हणजे चवळी बाळांनो. ओके, सो पुसा कोमल, बॅक्टेरियल ब्लाइट. लक्षात कसं ठेवायचं बघा, या चवळीला बॅक्टेरियल ब्लाइट झाला, लक्षात ठेवायचं. बीबीसी, बीबी बॅक्टेरियल ब्लाइट, सी फॉर कावपी, चवळीत पण सी आहे. मग आता तो बॅक्टेरियल ब्लाइट झालाय आणि आपण चवळीला पुसाय गेलो, तर चवळीची शेंग नाजूक असते, उगाच दांदराटासारखं पुसून चालणार नाही, तिला कोमल पुसलं पाहिजे, हळूच पुसलं पाहिजे. सो पुसा स्वर्णिम हे कशाला आहे, मोहरीला आहे, आणि कोमल कशाला पुसायचं, चवळीला आहे, लक्षात ठेवा. आता चिली म्हणजे मिरची. आता तुम्ही बघा, मिरचीला जर मोजॅक व्हायरस लागला किंवा दुसरी कीड लागली कुठली, बाबा आपण टोबॅको मोजॅक व्हायरस, चिली मोजॅक व्हायरस आणि लीफ कर्ल हे डिसीज होतील कशाला, चिलीला. तर या डिसीजच्या विरोधात जर आपण मिरची बनवली तर मिरची तंदुरुस्त असणार, तिखट असणार. मिरची तिखट असेल तर मिरची खाल्ल्यानंतर आपल्या डोळ्यातून सदाबहार येणार, मग आपल्याला ती सदाबहार सारखी पुसावी लागणार. ह्याच्यावर लक्षात ठेवा, पुसा सदाबहार, म्हणजे डोळ्यातलं पाणी कधी पुसावं लागतं, मिरची खाल्ल्यावर. मिरची तंदुरुस्त कधी असेल, जर ती या डिसीजला बळी पडणार नसेल. तर कोणत्या डिसीज आहेत, दोन व्हायरल डिसीज आहेत लक्षात ठेवायचं, चिली मोजॅक व्हायरस, टोबॅको मोजॅक व्हायरस आणि लीफ कर्ल. ओके, तर अशा पद्धतीनं एकदा डोळे बंद करा. बघा, हिमगिरी म्हटलं की तुम्हाला लगेच गहू आठवेल, पुसा स्नोबॉल केवन म्हटलं की तुम्हाला लगेच फ्लावर आठवतील, पुसा स्वर्णिम करण म्हटलं की लगेच तुम्हाला मोहरी आठवेल, पुसा कोमल म्हटलं की चवळी आठवेल, आणि पुसा सदाबहार म्हटलं की डोळ्यातलं पाणी आठवेल, आणि त्याचबरोबर तुम्हाला मिरची आठवेल. आय थिंक, आय होप यू ऑल अंडरस्टूड. आपली लेक्चरची वेळ संपलेली आहे, आपण आता थांबूया. तुम्हाला कळलं असेल तर तसा रिस्पॉन्स तुम्ही शेअर करा. थँक्यू, थांबतोय आपण.